हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स युनिट कम्प्लीट मायक्रो इकॉनॉमिक्स आज आपण बाय MCQs बघणार आहोत. आपल्या कन्सेप्ट MCQs थ्रू कम्प्लीट करणार आहोत. 50+ MCQs आपल्याला या सेशनमध्ये बघायचे आहेत. चला तर सुरू करूयाच्या सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. जे स्टुडंट्स MS सेट 2022 ची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी आम्ही फुल सिलेबस कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉक टेस्ट, संपूर्ण सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी MCQs आणि PYQs देखील मिळणार आहेत. ज्या PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती आहे, एखादी एक्झाम क्रॅक करण्यासाठी किती आहे त्याचा इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन या कोर्समध्ये PYQs विथ सोल्युशन तुम्हाला मिळणार आहेत. आणि शिवाय या नोट्स ज्या आहेत ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारचा हा फुल सिलेबस कोर्स इकॉनॉमिक्स पेपर 2 ज्यांचा आहे त्यांच्यासाठी स्पेशल बनवण्यात आलेला आहे. तर या कोर्सची फीस आहे 4999. तर यामध्ये फक्त पेपर 2 इकॉनॉमिक्सच नाही तर पेपर 1 चा जो स्टडी मटेरियल आहे तो देखील तुम्हाला याच्यासोबत फ्री मिळणार आहे. त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. ज्यांच्यासाठी MS सेट 2022 ही एक्झाम खूप महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी. ओके, तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता, एन्क्वायरी करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. तुम्हाला लक्षात घ्या, हा जो लोगो आहे तो ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचा आहे. हा एक ऑफिशियल लोगो आहे जो तुम्ही या एक्झामला क्रॅक करण्यासाठी यावरून तुम्ही कोर्स घेऊ शकता. ओके, जे स्टुडंट्स इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही समोर स्क्रीन दिसेल. त्यानंतर तुम्ही स्टोअर मध्ये जाऊन तुम्हाला जो हवा का आहे तो कोर्स एनरोल करू शकता. ओके, जसं की आपल्याला इथे दिसतं MS सेट इकॉनॉमिक्स पेपर 2, तर अशा प्रकारे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि एनरोल करू शकता आपल्या कोर्ससाठी. लवकरात लवकर एनरोल करा जेणेकरून तुम्ही स्टडीला सुरुवात कराल. आपल्याकडे एक्झामसाठी खूप वेळ आहे, एक्झामसाठी खूप वेळ आहे या म्हणण्यापेक्षा प्रिपरेशनसाठी थोडा वेळ आहे, कारण एक्झाम डेट देखील लवकरच डिक्लेअर होईल आणि आपल्याला स्टडी आपला पूर्ण पाहिजे. यासाठी आपण लवकरात लवकर स्टडीला सुरुवात करूया. सुरू करायच्या सेशनला आजचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय द सप्लाय ऑफ गुड्स. ओके, मराठीमध्ये म्हणतात मालाचा पुरवठा किंवा वस्तूचा पुरवठा म्हणजे काय हे सांगायचं आहे आपल्याला. मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये डिमांड सप्लाय याविषयी भरपूर अभ्यास करायचा आहे. त्यापैकी हा पहिला प्रश्न आहे, व्हॉट डू यू मीन बाय सप्लाय ऑफ गुड्स, मालाचा पुरवठा म्हणजे काय. तर ऑप्शन्स वाचूया. स्टॉक्स अवेलेबल फॉर सेल, जो साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याला आपण सप्लाय ऑफ गुड्स म्हणतो. टोटल स्टॉक्स इन वेअरहाऊस, गोदामातील एकूण साठा म्हणजे गुड्स, सप्लाय ऑफ गुड्स. द ऍक्च्युअल प्रोडक्शन ऑफ द गुड्स, मालाचे प्रत्यक्ष उत्पादन म्हणजे पुरवठा. आणि डी ऑप्शन आहे, क्वांटिटी ऑफ द गुड्स ऑफर्ड फॉर द सेल ऍट अ पर्टिक्युलर प्राइस पर युनिट ऑफ टाइम, प्रति युनिट विशिष्ट किमतीला वस्तू विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण होय. तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन डी इथे करेक्ट आहे, कारण बरोबर आहे. इथे आपल्याला स्टॉक अवेलेबल आहे, वेअरहाऊसमध्ये असलेला स्टॉक आहे, ऍक्च्युअल प्रोडक्शन आहे, हे आपल्याला सप्लाय ऑफ गुड्सचे करेक्ट आन्सर वाटू शकतात. पण करेक्ट सप्लाय ऑफ गुड्सचा एक्सप्लेनेशन आपल्याला ऑप्शन डी मध्ये मिळत आहे. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे डी. ओके, प्रति युनिट म्हणजे प्रत्येक युनिटला विशिष्ट किमतीला विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तूंचे प्रमाण म्हणजे काय आहे, पुरवठा आहे. तर इथे आपली पुरवठ्याची संकल्पना क्लिअर झालेली आहे. ओके, वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. आता पुरवठ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? कराराद्वारे मालाच्या मालकीचे हस्तांतरण. ओके, कुठल्याही मालाचं कराराद्वारे मालकीचं हस्तांतरण होत असतं पुरवठ्यामध्ये. लिलाव करता किंवा एजंटने स्वतःच्या नावाने परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या सूचनेनुसार कमिशनच्या आधारावर जंगम वस्तूंची विक्री केलेली असते. तर या गोष्टी आपल्याला बाजारामध्ये मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे पुरवठा म्हणजे काय हे आपल्याला त्या मागच्या MCQ वरून समजलं. तर आणि पुरवठ्यामध्ये आणखीन कुठल्या गोष्टींचा समावेश असतो? तर या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तर मराठीमध्ये देखील हे बघूया. हीच माहिती तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील दिलेली आहे, कारण तुम्हाला समजण्यात यावं की इंग्लिशवाल्यांना की काय आहे इंग्लिशमध्ये. अ सप्लाय ऑफ गुड्स इन्क्लूड ऑफ द फॉलोइंग इन्क्लूड द फॉलोइंग द ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स बाय अग्रीमेंट, द सेल ऑफ मूवेबल गुड्स ऑन अ कमिशन बेसिस बाय अन ऑक्शनर,
or an agent acting in his or own name but on the instruction of the another person. Okay, same meaning आहे. Okay, पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण second number चा. What do you mean by under conditions of a perfect competition in the product of market? मराठी मध्ये याचा मीनिंग काय आहे? उत्पादन बाजारपेठेतील परिपूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत म्हणजे काय? परिस्थितीत काय स्थिती असेल किंवा काय असेल? ऑप्शन्स आहेत एमआरपी इज इक्वल टू व्ही एम पी, म्हणजे मार्जिनल रेट ऑफ प्रोडक्शन इज इक्वल टू व्ही एम पी, व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट. एमआरपी व्ही एम पी, व्ही एम पी एमआरपी इज ग्रेटर दॅन व्ही एम पी, व्ही एम पी इज ग्रेटर दॅन एमआरपी, नन ऑफ द अबो. या तीन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत. ज्या यापैकी कुठली कंडिशन ही परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्रोडक्शन मार्केटमध्ये असेल असं विचारलेलं आहे आणि मराठीमध्ये देखील तेच आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए, एम आर पी इज इक्वल टू व्ही एम पी. ओके, व्ही एम पी म्हणजे काय असणार? व्हॅल्यू ऑफ मार्जिनल प्रोडक्ट इज इक्वल टू प्राइस इंटू मार्जिनल प्राइस. ओके, हे त्याचं व्ही एम पीचं फॉर्म्युला आहे किंवा ते इथे आपल्याला दिसून येतो इन परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, इथं आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्येच विचारलेलं आहे म्हणून काय होतं? एम आर पी इज इक्वल टू व्ही एम पी. ओके, याचा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे ए. जेव्हा खालील परिस्थिती उद्भवते तेव्हा कंपन्या परिपूर्ण स्पर्धेत असतात असे म्हणतात. ओके, परिस्थिती परफेक्ट कॉम्पिटिशन कधी असतं? अनेक कंपन्या एकासारखे उत्पादने तयार करतात तेव्हा. उत्पादन विकत घेण्यासाठी अनेक खरेदीदार उपलब्ध असतात आणि अनेक विक्रेते उत्पादनासाठी विकण्यासाठी उपलब्ध असतात आणि विक्रेते आणि खरेदीदार यांच्याकडे सर्व संबंधित माहिती असते जे याविषयी तर्कशुद्ध निर्णय घेतात. तर इथे परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी कुठल्या अटी आहेत किंवा या स्थितींमध्ये पूर्ण परफेक्ट कॉम्पिटिशन आपल्याला दिसून येते हे सांगितलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघतो आहोत आपण तीन नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिलेशन दॅट द लॉ ऑफ डिमांड डिफाइन्स. लॉ ऑफ डिमांड एक महत्त्वपूर्ण लॉ आहे आपला मायक्रो इकॉनॉमिक्स मधला. मागणीच्या नियमाने खालीलपैकी कोणता संबंध परिभाषित केला जातो? इथे कंडिशन दिलेलं आहे किंवा रिलेशन दिलेलं आहे त्यापैकी कुठलं लॉ ऑफ डिमांडचं डिफाईन करतो? ओके, इन्कम अँड प्राइस ऑफ अ कमोडिटी, उत्पन्न कमोडिटीचे उत्पन्न किंवा किंमत. ओके, प्राइस अँड क्वांटिटी ऑफ द कमोडिटी, वस्तूची किंमत आणि प्रमाण. इन्कम अँड क्वांटिटी डिमांडेड, मागणी केलेले उत्पन्न आणि प्रमाण. क्वांटिटी डिमांडेड अँड क्वांटिटी सप्लाईड, मागणी केलेले प्रमाण आणि पुरवठा केलेले प्रमाण. तर यापैकी कुठलं रिलेशन जे आहे ते आपल्याला लॉ ऑफ डिमांड दाखवतं? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, प्राइस अँड क्वांटिटी. लॉ ऑफ डिमांड काय आहे आपल्याला माहिती आहे ना? वस्तूंची मागणी आणि वस्तूंची किंमत या दोन्हींमधला संबंध जो आहे तो लॉ ऑफ डिमांडचा संबंध दर्शवतो, म्हणजे प्राइस अँड क्वांटिटी ऑफ अ कमोडिटी. ओके, मागणीचा कायदा आपल्याला सांगतो की जर अधिक लोकांना एखादी वस्तू खरेदी करायची असेल, मर्यादित पुरवठा लक्षात घेऊन त्या वस्तूची किंमत जास्त असेल, त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत जितकी जास्त असेल तितकी ग्राहक खरेदी करतील, तितके प्रमाण कमी. म्हणजेच काय? वस्तूची मागणी डिमांड जी आहे ती वाढली तर त्याची डिमांड नाही, वस्तूची प्राइस कमी झाली तर डिमांड वाढते आणि वस्तूची प्राइस वाढली तर डिमांड कमी होते. हा आपला लॉ ऑफ डिमांड आहे आणि तोच संबंध आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारला होता. मग क्वांटिटी आणि क्वांटिटी ऑफ द कमोडिटी आणि प्राइस या दोन्हींमधला रिलेशन लॉ ऑफ डिमांडशी रिलेटेड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा. व्हॉट डू यू मीन बाय मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे काय? इंडियाची इकॉनॉमी जी आहे ती मिक्स्ड इकॉनॉमी ही आहे हे आपल्याला माहिती आहे. मिक्स्ड इकॉनॉमी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत मॉडर्न अँड ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज, आधुनिक आणि पारंपरिक उद्योग म्हणजे मिक्स इकॉनॉमी, पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स, फॉरेन अँड डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट, कमर्शियल अँड सबस्टन्स फार्मिंग म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रे, विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक, व्यावसायिक आणि निर्वाह शेती. तर यापैकी मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ते आपल्याला सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रे एकत्रित काम करतात अर्थव्यवस्थेमध्ये, त्याला आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतो. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे बी, पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर्स. ओके, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर मिश्र अर्थव्यवस्था अर्थशास्त्रात संसाधन वाटप, वाणिज्य आणि व्यापाराची बाजार प्रणाली ज्यामध्ये मुक्त बाजार आणि सरकारी हस्तक्षेपासह एकत्रित राहतात,
मेन मुद्दा हाच आहे, मुक्त बाजार, सरकारी हस्तक्षेप हे दोन्ही एकत्रपणे काम करतात, त्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. काय म्हणतो? मिश्र अर्थव्यवस्था. ओके, खासगी कराराची मुक्त बाजार तत्वे आणि राज्य मालकीची किंवा नियोजनाची समाजवादी तत्वे यांचे संयोजन सर्व मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये सामान्य आहे. म्हणजे सर्व अर्थव्यवस्थांमध्ये अशी स्थिती दिसून येते जिथे मुक्त बाजार आणि सरकारी हस्तक्षेप दोन्ही आहेत. ओके, फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय द डिमांड ऑफ कमोडिटी. आता डिमांड म्हणजे काय, एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे काय, वस्तूची मागणी म्हणजे काय, हा सिंपल क्वेश्चन आपल्याला दिसतो. एक्झाम मध्ये याविषयी आपल्याला ट्विस्टेड क्वेश्चन येऊ शकतात, पण आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की डिमांड ऑफ कमोडिटी म्हणजे नेमकं काय. ओके, ऑप्शन्स आहेत, डिझायर फॉर द कमोडिटी, फक्त वस्तूची इच्छा म्हणजे मागणी. नीड फॉर द कमोडिटी, वस्तूची गरज म्हणजे वस्तूची मागणी. क्वांटिटी डिमांडेड ऑफ दॅट कमोडिटी, त्या वस्तूची मागणी केलेले प्रमाण म्हणजे मागणी. क्वांटिटी दॅट कंझ्युमर आर एबल टू विलिंग टू बाय ॲट अ व्हेरियस प्रायझेस ड्युरिंग एनी पर्टिक्युलर पिरियड ऑफ द टाइम. ग्राहक कोणत्याही विशिष्ट कालावधीत विविध किमतींवर खरेदी करण्यास सक्षम आणि इच्छुक असतात. ओके, तर वस्तू खरेदी करण्याची इच्छा आहे पण पैसे नाही, मग तिथे मागणी दिसून येईल का? नाही, मग आपलं हे ऑप्शन येणार नाही. वस्तूची गरज आहे पण पैसेच नाही किंवा इच्छा पण नाही घ्यायची, मग हे मागणी असणार आहे का? नाही. व त्या वस्तूची मागणी केलेले प्रमाण म्हणजे मागणी एका वस्तूची नाही. मग ते करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? ऑप्शन डी, जिथे ग्राहक सक्षम देखील असेल आणि इच्छुक देखील असेल. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन आहे डी. एखाद्या वस्तूची मागणी म्हणजे एखाद्या वस्तूच्या रकमेचा संदर्भ असतो जी ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक असतात आणि विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीवर खरेदी करण्यास सक्षम देखील असतात. तेच आपण ऑप्शन मध्ये देखील बघितलं की मागणी म्हणजे काय, जिथे तुमची इच्छा देखील पाहिजे. काय पाहिजे? इच्छा पाहिजे, विलिंग पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ती खरेदी करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. या दोन्हींचा जेव्हा एकत्रित संबंध येतो तेव्हा तिथे वस्तूची मागणी होते. डिमांड फॉर द कमोडिटी रिफर्स टू द अमाउंट ऑफ द कमोडिटी विच कन्झ्युमर्स आर विलिंग टू बाय अँड एबल टू बाय. या दोन गोष्टी जर एकत्र येत असतील तरच तिथे मागणी निर्माण होते ॲट अ पर्टिक्युलर पिरियड प्राइस ड्युरिंग पर्टिक्युलर टाइम पिरियड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा, द लॉ ऑफ डिमांड स्टेट्स दॅट इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड. मागणीचा कायदा सांगतो की वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर काय दिसून येते, गोष्ट किंवा कुठली स्थिती दिसून येते हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, इन्क्रीजेस द सप्लाय ऑफ दॅट गुड, डिक्रीजेस द क्वांटिटी डिमांडेड फॉर दॅट गुड, इन्क्रीजेस द क्वांटिटी सप्लायड ऑफ दॅट गुड, नन ऑफ दी आन्सर्स. त्या चांगल्या पुरवठा वाढवतो, जर कायदा म्हणजे वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर त्याचा पुरवठा वाढतो, त्या चांगल्यासाठी मागणी केलेले प्रमाण कमी होते, त्या वस्तूचा पुरवठा केलेले प्रमाण वाढते, यापैकी कोणतेही उत्तर नाही. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, त्या चांगल्या कामासाठी मागणी केलेले प्रमाण जे आहे ते कमी होते. म्हणजेच आपण बघितलं लॉ ऑफ डिमांड की वस्तूची किंमत जी आहे ती वाढली तर वस्तूची मागणी जी आहे ती कमी होते, कारण त्याची किंमत वाढलेली आहे. मग लोक वाट बघतात की जेव्हा किंमत कमी होईल तेव्हा मी वस्तू खरेदी करू शकेल. हा लॉ ऑफ डिमांड आहे, त्याच्यामध्ये ही स्थिती आपल्याला ऑप्शन बी मध्ये जी स्थिती दिलेली आहे तिथे आपल्याला दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन नंबरचा, द लॉ ऑफ सप्लाय स्टेट्स दॅट अन इन्क्रीज इन द प्राइस ऑफ गुड. आता इथे पुरवठा विचारलेला आहे. ओके, पुरवठ्याचा कायदा सांगतो की वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यास कुठली स्थिती दिसून येईल. ऑप्शन्स आहेत, नन ऑफ दिस आन्सर, इन्क्रीज द क्वांटिटी सप्लायड ऑफ दॅट गुड, डिक्रीज द डिमांड फॉर दॅट गुड, डिक्रीजेस द क्वांटिटी डिमांडेड फॉर दॅट गुड. म्हणजे त्या वस्तूचे पुरवठा केलेले प्रमाण वाढवते, त्या वस्तूची मागणी कमी होते, त्या चांगल्यासाठी मागणी केलेले प्रमाण कमी होते. स्थिती बघायची आहे काय आपल्याला, इन्क्रीज इन प्राइस, जेव्हा प्राइस मध्ये वाढ होते तेव्हा पुरवठा आपला वाढतो. जसं मागणी आहे जी किंमत वाढल्यावर कमी होते, पण पुरवठा सप्लाय जो आहे तो त्याच्या अपोजिट असतो. प्राइस वाढली की त्याचा पुरवठा वाढतो. ठीक आहे, मग याच्यातला करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन बी, क्वांटिटी सप्लाय त्याच्यामध्ये वाढवला जातो, अशी स्थिती इन्क्रीज प्राइस मध्ये असल्यानंतर दिसून येते. क्वेश्चन नंबर 8, इफ एन इन्क्रीज इन कंझ्युमर्स इन्कम लीड्स टू द डिक्रीज इन डिमांड फॉर द कॅम्पिंग इक्विपमेंट्स, देन कॅम्पिंग इक्विपमेंट्स इज. जर ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ झाली बोललेलं आहे, कॅम्पिंग उपकरणाच्या मागणीत घट झाली, तर कॅम्पिंग उपकरणे कशी आहेत?
ऑप्शन्स अ नॉर्मल गुड, इन्फिनिट गुड और सबस्टिट्यूट गुड और अ कॉम्प्लिमेंटरी गुड. एक सामान्य वस्तू आहे, एक कनिष्ठ वस्तू आहे, एक चांगली वस्तू आहे, एक पूरक वस्तू आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हे एक सबस्टिट्यूट गुड आहे. तर सबस्टिट्यूट गुड कशाला म्हणतात आणि कॅम्पिंग उपकरणांचा याचं करेक्ट आन्सर सी का आलेलं आहे बघूया. अर्थशास्त्र आणि ग्राहक सिद्धांतामध्ये पर्यायी किंवा बदलण्यायोग्य चांगले एक उत्पन्न किंवा सेवा संदर्भित करते जे ग्राहकांना मूलतः समान किंवा समान इतर उत्पादनासारखे दिसते. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर हा पर्याय एक चांगला आहे जो दुसऱ्याच्या जागी वापरला जाऊ शकतो. उत्पन्न वाढलं तरी त्या वस्तूची किंमत किंवा मागणी जी आहे ती कमी होत असेल तर ती एक कशी वस्तू आहे, सबस्टिट्यूट. म्हणजे ती जर नसेल तरी चालणार आहे की तिच्या ऐवजी आपण दुसरी वस्तू देखील वापरू शकतो, म्हणून तिला सबस्टिट्यूट गुड म्हणजे पर्यायी वस्तू असं म्हणू शकतो आपण, तर तिथे वापरली जाते. म्हणून इन्कम मध्ये कितीही वाढ झाली तरी त्याची मागणी घटू शकते किंवा वाढू शकते. ओके, क्वेश्चन नंबर 9. एन इन्फिनिट गुड इज अ वन फॉर विच एन इन्क्रीज इन इन्कम कॉज एन. निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्न वाढ झाल्याने काय होते, डिक्रीज इन सप्लाय, इन्क्रीज इन डिमांड. इन्क्रीज इन सप्लाय, डिक्रीज इन डिमांड. पुरवठ्यात घट होते, मागणीत वाढ होते, पुरवठ्यात वाढ होते की मागणीत घट होते. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, डिक्रीज इन डिमांड. निकृष्ट दर्जाची चांगली गोष्ट ज्यासाठी उत्पन्नात वाढ झालेली. इन्फिरियर गुड, पहिले इन्फिरियर गुड म्हणजे काय बघूया. एक वस्तू ज्याची किंमत कमी झाल्यामुळे किंवा ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचा वापर कमी होतो, कारण अधिक महाग वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले जाते. उत्पन्नात वाढ झाली की वस्तूची म्हणजे किंमत वाढलेली असली तरी सुद्धा ती खरेदी करण्याची आपली क्षमता वाढते, त्यामुळे जुनी वस्तू आपण वापरण्याची सोडून देतो. ते कसं असणार आहे, इन्फिरियर गुड असणार आहे. द कमोडिटी द कन्झम्पशन ऑफ विच डिक्रीजेस ऍज इट प्राइस डिक्लाइन्स ऑर ऍज द इन्कम ऑफ द कंझ्युमर राइज बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन्कम अवेलेबल टू बाय प्रेफर्ड थ्रू मोर एक्सपेन्सिव्ह कमोडिटी. तर समजलं आपल्याला की इन्फिरियर गुड म्हणजे काय, आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली तर तिथे काय होणार आहे, डिमांड त्या वस्तूची कमी होणार आहे, त्याला इन्फिरियर गुड म्हणतात. आणि इन्फिरियर गुड विषयी तो क्वेश्चन होता आपला 9th नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन बघतो आहोत आपण 10व्या नंबरचा. इफ अ स्मॉल परसेंटेज इन्क्रीज इन द प्राइस ऑफ अ गुड ग्रेटली रिड्यूसेस द क्वांटिटी डिमांडेड फॉर दॅट गुड, द डिमांड फॉर दॅट गुड इज. आता एक जर एखाद्या वस्तूच्या किमतीत थोड्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे त्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होते तर त्या वस्तूची मागणी कशी आहे, इन्कम इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, प्राइस इलास्टिक, युनिट प्राइस प्लास्टिक. म्हणजे उत्पन्न स्थिर आहे, किंमत स्थिर आहे की किंमत लवचिक आहे किंवा युनिट किंमत आहे. तर इथे किमतीत थोडा बदल झालेला आहे म्हणजे कशामुळे कशी असणार आहे ती, किंमत लवचिक असणार आहे. बदल तर झालेला आहे त्याच्या मागणीमध्ये, पण कशामुळे बदल झालेला आहे तर किमतीमुळे. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे, ऑप्शन सी, प्राइस इलास्टिक आहे. ही वस्तू जी आहे ती प्राइस इलास्टिक आहे, किंमत लवचिक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर ऑप्शन सी आहे. मागणीच्या किंमत, आता लवचिकता, किंमत लवचिकता म्हणजे काय, मागणीची किंमत लवचिकता हे एखाद्या उत्पन्नाच्या किंवा किमतीतील बदलाच्या संबंधात त्याच्या वापरातील बदलाचे मोजमाप आहे. जर किमतीतील बदलामुळे मागणी किंवा पुरवठ्यात लक्षणीय बदल होत असेल तर गुड म्हणजे वस्तू लवचिक आहे. जर किमतीतील बदलामुळे मागणी किंवा पुरवठा फारसा बदलत नसेल तर गुड म्हणजे वस्तू इनइलास्टिक आहे. इनइलास्टिक म्हणजे अलवचिक आहे. कशी आहे, अलवचिक आहे. ठीक आहे, लवचिक मागणीची किंमत लवचिकता किंवा अलवचिकता कशी ठरवली जाते हे आपल्याला इथे समजलेलं आहे. तर या काही कन्सेप्ट आहेत ज्या आपण आजच्या सेशन मध्ये एमसीक्यू थ्रू क्लिअर केलेलं आहे. सुरू करूयाच्या सेशनला. फर्स्ट क्वेश्चन आहे, मार्जिनल युटिलिटी दॅट इज एम यू कर्व इज ऑलवेज हाऊ. मार्जिनल युटिलिटी मराठीमध्ये त्याला सीमांत उपयोगिता म्हणतात. हा वक्र नेहमी कसा असतो तर आपण बघितलेला आहे मार्जिनल युटिलिटीचा कर्व कसा असतो, हा असा असतो. ओके, म्हणजे हा कसा आहे, रायझिंग आहे का, नाही. शेवटी तो कसा आहे, फॉलिंग. मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला काय असणार आहेत, ऑप्शन्स आहेत रायझिंग, फॉलिंग, पॅरलल टू एक्स एक्सिस, पॅरलल टू वाय एक्सिस. सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे माहिती आहे ना आपल्याला, तर तो हा वक्र असा असतो आणि इथे आपल्याला उतरता दिसतो आहे. समजलं, हा वक्र असा येणार आहे आपला मार्जिनल युटिलिटीचा. तर त्यामध्ये आपल्याला लगेच जर वक्र आपल्या समोर आला, डोळ्यासमोर आला, तर आपल्याला लगेच करेक्ट आन्सर मिळेल. याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, मग फॉलिंग. हा कर्व नेहमी फॉलिंग असतो, पडता असतो, उतरता असतो. ओके, द
सीमांत उपयोगिता म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. सीमांत उपयोगिता अर्थशास्त्रात ग्राहकाला वस्तू किंवा सेवेचे अतिरिक्त युनिट, ओके, अतिरिक्त युनिट खरेदी केल्याने मिळणारे अतिरिक्त समाधान किंवा लाभ किंवा उपयुक्तता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. इंग्लिश मध्ये मार्जिनल युटिलिटी इन इकॉनॉमिक्स द ऍडिशनल सॅटिस्फॅक्शन ऑर बेनिफिट दॅट अ कन्झ्युमर डिराइव्स फ्रॉम बाईंग ऑर अन ऍडिशनल युनिट ऑफ अ कमोडिटी अर सर्व्हिस. म्हणजे काय, जर 5 वस्तूंना 500 रुपये लागत असतील, आता 5 वस्तूंना 500 रुपये लागत असतील, पण आणखी एक वस्तू घेतली तर ती फक्त 50 रुपयाला आपल्याला मिळेल किंवा 50 रुपये त्याच्यामध्ये ॲड होत असतील, तर ही सीमांत उपयोगिता आहे. शेवटचा जो आपल्याला मिळालेला वस्तू आहे किंवा युनिट आहे त्याला आपल्याला एक किंमत जी मिळालेली आहे किंवा त्याची उपयोगिता जी आहे ती सीमांत उपयोगिता आहे. 50 ही सीमांत उपयोगिता आहे कारण शेवटच्या नगाला ती तेवढी लागलेली आहे. ओके, ही समांत सीमांत उपयोगितेची व्याख्या किंवा सीमांत उपयोगिताचा मीनिंग आपण इथे असा सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. युटिलिटी मे बी डिफाईन्ड ॲज, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला बिहेवियर ऑफ कन्झ्युमर बिहेवियरवरती क्वेश्चन जास्त येत असतात आणि त्यामध्ये मग युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, टोटल युटिलिटी या सगळ्यांवरचा अभ्यास करायचा असतो. त्यानंतर डिमांड, सप्लाय या सगळ्यांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे या सेशनमध्ये किंवा या युनिटमध्ये आपल्याला जास्त क्वेश्चन्स हे युटिलिटी, डिमांड, सप्लाय यावरतीच दिसणार आहेत. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. युटिलिटी मे बी डिफाईन ॲज, उपयुक्तता म्हणून परिभाषित केली जाऊ शकते किंवा उपयुक्तता खालीलपैकी याला म्हटली जाते, कशाला म्हटली जाते, ऑप्शन्स बघूया. द पॉवर ऑफ कमोडिटी टू सॅटिस्फाय वॉन्ट्स, द युजफुलनेस ऑफ कमोडिटी, द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन गिवन बाय कमोडिटी, अ डिझायर फॉर कमोडिटी. आता एखाद्या वस्तूची इच्छा असणे म्हणजे युटिलिटी आहे का, त्याची उपयोगिता आहे का, नाही, म्हणजे आपला ऑप्शन डी नसणार आहे. वस्तूने दिलेली समाधानाची पातळी, त्यानंतर एखाद्या वस्तूची उपयुक्तता, गरज पूर्ण करण्यासाठीची वस्तूची शक्ती म्हणजे त्याची युटिलिटी आहे. मग आपलं करेक्ट ऑप्शन इथे काय असणार आहे, ऑप्शन ए. इथे का नसणार आहे, फक्त वस्तूची उपयोगिता आहे, उपयुक्तता आहे त्याची, पण त्याचं काय काम नसणार आहे, आपल्याला त्याची गरज नसणार आहे, तर तिच्या उपयुक्तताचा काय उपयोग होणार आहे का, नाही, म्हणजे ऑप्शन बी नाही. आणि त्याची समाधानाची पातळी म्हणजे देखील त्याची उपयुक्तता नाही. एखादी वस्तू जास्त समाधान, एखाद्या व्यक्तीला जास्त समाधान देईल तर दुसऱ्या व्यक्तीला तीच वस्तू कमी समाधान देऊ शकते, मग ती त्याची उपयुक्तते सांगितली जाऊ शकत नाही. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन इथे आहे ए, गरज पूर्ण करण्यासाठीची वस्तूची शक्ती किती आहे त्याला त्या वस्तूची युटिलिटी म्हणजे उपयुक्तता असं म्हटलं जातं. उपयोगिता ही अर्थशास्त्रातील एक संज्ञा आहे जी वस्तू किंवा सेवा वापरून मिळवलेल्या एकूण समाधानाचा संदर्भ देते. तर्कसंगत निवडीवर आधारित आर्थिक सिद्धांत सहसा गृहित धरतात की ग्राहक त्यांची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक ग्राहकागणिक एखाद्या वस्तूची उपयोगिता किंवा उपयुक्तता ही आहे वाढते किंवा कमी होते किंवा जास्त किंवा कमी असते हे आपण बघितलं. ओके, तर इंग्लिशमध्ये याची काय म्हणतात आपण, डेफिनेशन काय म्हणू शकतो, ही डेफिनेशन कशाची आहे, तर युटिलिटीची. युटिलिटी इज अ टर्म इन इकॉनॉमिक्स दॅट रेफर्स टू द टोटल सॅटिस्फॅक्शन रिसिव्ह फ्रॉम द कन्झ्युमिंग अ गुड ऑर सर्व्हिस. ओके, इकॉनॉमिक थेअरीज बेस्ड ऑन रॅशनल चॉईस युजली अज्युम दॅट कन्झ्युमर्स विल स्ट्राईव्ह टू मॅक्झिमाइज देअर युटिलिटी. ही युटिलिटीबद्दल असलेली आपल्याला माहिती इथे मिळालेली आहे. समजलं युटिलिटी म्हणजे काय, एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजे काय समजलं. पुढचा प्रश्न आहे, ऑर्डिनल अप्रोच इज बेस्ट ऑन. आपल्याला माहिती आहे उपयोगिता मोजण्याचे किंवा उपयोगितेचे दोन प्रकार पडतात, एक आहे कार्डिनल आणि दुसरा आहे ऑर्डिनल. तर हा क्वेश्चन जो आहे आपल्याला तो ऑर्डिनलवर विचारलेला आहे, सामान्य दृष्टिकोन आधारित आहे. तर ऑर्डिनल अप्रोच कशावर बेस्ड आहे, ऑप्शन्स आहेत लॉ ऑफ मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन, जास्तीत जास्त समाधानाचा नियम, किंवा युटिलिटी कॅनॉट बी मेजर्ड इन कार्डिनल नंबर्स, युटिलिटी कुड नॉट बी मेजर इन ऑर्डिनल नंबर्स, युटिलिटी कॅन बी मेजर. जास्तीत जास्त समाधानाचा नियम, उपयुक्तता कार्डिनल नंबरमध्ये मोजली जाऊ शकत नाही, किंवा उपयुक्तता क्रमिक संख्यामध्ये मोजली जाऊ शकत नाही, उपयुक्तता मोजली जाऊ शकते. तर हा आपल्याला दिलेला अप्रोच जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो ऑर्डिनल आहे. म्हणजे करेक्ट आन्सर सुद्धा काय असणार आहे, ऑप्शन बी काय आहे, की हा कार्डिनल नंबर्समध्ये मोजला जाऊ शकत नाही म्हणून हा ऑर्डिनल आहे. ओके,
तर कार्डिनल युटिलिटी ही अशी उपलब्धता आहे जिथे उत्पन्नाचे सेवन करून मिळणारे समाधान संख्यात्मकरित्या व्यक्त केले जाऊ शकते कार्डिनल मध्ये. ओके, आणि ऑर्डिनल मध्ये काय आहे? जिथे उत्पादनाचे सेवन करून मिळणारे समाधान संख्यात्मकपणे व्यक्त करता येत नाही. तर हे दोन दृष्टिकोन जे मी म्हटलं होतं, कार्डिनल, सेकंड वन ऑर्डिनल. ओके, मग इथे आपल्याला काय सांगितलं की कार्डिनल मध्ये मोजले जाऊ शकते पण ऑर्डिनल मध्ये मोजले जाऊ शकत नाही, आणि आपल्याला प्रश्न कशावर विचारला होता? ऑर्डिनल वरती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय फोर्थ नंबरचा. ऍडम स्मिथ, ऍडम स्मिथ आपल्याला माहिती आहे, फादर ऑफ इकॉनॉमिक्स, स्पोक अबाउट द फेमस डायमंड वॉटर पॅराडॉक्स टू द शो दॅट. ओके, डायमंड वॉटर पॅराडॉक्स ही एक पॅराडॉक्स आहे. पॅराडॉक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, हा एक विरोधाभास ज्याला आपण म्हणतो ते आहे, आणि तो ऍडम स्मिथ यांनी मांडला होता. कशामध्ये मांडला होता? तर व्हॅल्यू ऑफ थेअरी ऑफ व्हॅल्यू. ओके, तर त्याच्यामध्ये हे डायमंड वॉटर पॅराडॉक्स कशाशी रिलेटेड होता हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत, युटिलिटी इज रिलेटेड टू सप्लाय, युटिलिटी कुड बी कॉज ऑफ व्हॅल्यू, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस, युटिलिटी कुड नॉट बी कॉज ऑफ व्हॅल्यू. तर ह्याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, युटिलिटी इज रिलेटेड टू प्राइस. आता इथे काय सांगितलंय, पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू डिस्क्राइब्स दॅट वॉस्ट डिफरन्स सीन इन द प्राइजेस ऑफ सर्टन इसेन्शियल गुड्स अँड नॉन इसेन्शियल गुड्स. मेनी गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट आर इसेन्शियल टू ह्युमन लाईफ हॅव मच लोअर प्राइस इन मार्केट इकॉनॉमी दॅन अदर गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट आर नॉट सो इसेन्शियल. तर हे आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे त्याआधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते की हा पॅराडॉक्स काय आहे. ओके, डायमंड आणि वॉटर, डायमंड हा डायमंड अँड वॉटर. ओके, तर ऍडम स्मिथ यांचं म्हणणं आहे की वॉटर आणि डायमंड याच्यामध्ये आपल्याला जगण्यासाठी आवश्यक हा वॉटर आहे आणि डायमंड आवश्यक तेवढा नाही आहे. तर त्याच्यामध्ये तरी पण एक्सपेन्सिव्ह काय आहे? डायमंड आहे वॉटरपेक्षा, कम्पेअर टू वॉटर. का? तर याच्यावरती लेबर जे आहे, व्हॅल्यू, लेबरची व्हॅल्यू जी आहे ते याच्यावरती जास्त लागलेली आहे. मायनिंगपासून त्याचं क्रिएशनपर्यंत, बाजारात विकण्यापर्यंत याच्यावरती जास्त व्हॅल्यू लागलेली आहे लेबरची, म्हणून डायमंड हा महाग आहे. कम्पेअरमध्ये वॉटर जे आहे ते भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे, त्यामुळे वॉटरवरती तेवढी जास्त प्राईस किंवा व्हॅल्यू त्याची तेवढी जास्त नाही आहे, किंमत त्याची तेवढी जास्त नाही आहे. तर हाच त्याचा पॅराडॉक्स आहे, वस्तू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून त्याची किंमत कशी आहे? कमी आहे. आणि वस्तू जास्त कमी प्रमाणात आहे म्हणून त्याची व्हॅल्यू कशी आहे? जास्त आहे, किंमत जास्त आहे. यावरतीच आपल्याला प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये खालीलपैकी कशावरती हा रिलेटेड आहे, कशाशी रिलेटेड आहे. तर युटिलिटी प्राइसशी रिलेटेड आहे याची, डायमंड वॉटर पॅराडॉक्स मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण फिफ्थ नंबरचा. टिपिकल डिमांड कर्व कॅनॉट बी, ठराविक मागणी वक्र असू शकत नाही. कसा असू शकत नाही? आता हा आपला मागणी वक्र आपल्या समोर यायला पाहिजे कसा आहे. ओके, तर ह्यापैकी कुठली स्टेटमेंट याच्याशी रिलेट होत नाही आपल्याला बघायचंय. ओके, ऑप्शन्स आहेत, स्ट्रेट लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस. कॅनॉट बी म्हटलेलं आहे, हे आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे. ओके, नाही म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरल आहे का डिमांड कर्व? नाही, म्हणजे आपलं हे ऑप्शन असू शकतं. स्ट्रेट लाईन पॅरल टू एक्स ऍक्सिस, इथे एक्स ऍक्सिसला पण स्ट्रेट लाईन नाही, म्हणजे हे पण आपलं आन्सर असू शकतं. सी आहे रायझिंग अपवर्ड टू द राईट. ओके, म्हणजे रायझिंग अपवर्ड राईट असता तर तो असा कर्व असता, बरोबर आहे, असा असता. मग तसा आहे का मागणी वक्र किंवा डिमांड कर्व? नाही, म्हणजे हे सुद्धा आपलं आन्सर असू शकतं कारण इथे आपल्याला कॅनॉट बी म्हटलेलं आहे. मग आपलं ऑप्शन किंवा आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे? ऑप्शन डी. ऑल ऑफ द अबो ऑप्शन्स आर करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, कॅनॉट बी म्हटलंय म्हणून इथे आपल्याला डिमांड कर्व दिसलोय, दिसतोय. प्राइस आहे वाय ऍक्सिसवर, ऍक्सिसवर क्वांटिटी आहे, क्वांटिटी ए, क्वांटिटी बी, प्राइस ए, प्राइस बी, आणि हा डिमांड कर्व आहे. डिमांड कर्व म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर हा कर्व नेहमी आला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती कसाही क्वेश्चन विचारला तरी त्याचं करेक्ट आन्सर आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय सिक्स नंबरचा. अ फॉल इन द प्राइस ऑफ कमोडिटी लेड्स टू, वस्तूच्या किमतीत घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला सांगायचंय. ऑप्शन आहे अ फॉल इन अ डिमांड,
a shift in demand, a rise in consumer real income, a fall in consumer real income. मराठीमध्ये मागणीमध्ये घट होते की मागणीत बदल होतो, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ होते की ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात घट होते. तर वस्तूची प्राइस कमी झाली की काय होतं, त्या वस्तूची जी ओरिजिनल किंमत होती त्यातले काही पैसे ते उरतात का, त्याची किंमत बदलल्यामुळे. म्हणजे इथे काय होणार आहे की जो कंझ्युमर आहे त्याच्या रिअल इन्कम मध्ये वाढ होणार आहे किंवा त्याची जी रिअल इन्कम आहे ते जास्त दिसणार आहे आपल्याला. कशामुळे? कारण प्राइस वस्तूची किंमत जी आहे ती कमी झाल्यामुळे. मग आपल्या इथे करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी, ग्राहकांच्या वास्तविक उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसून येणार आहे. वास्तविक उत्पन्न हे एक आर्थिक उपाय आहे जे महागाईचा लेखाजोखा घेतल्यानंतर खुल्या बाजारात व्यक्तीच्या वास्तविक क्रयशक्तीचा अंदाज देते. हे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून प्रति डॉलर आर्थिक चलनवाढीचा दर वजा करते, ज्यामुळे सामान्यतः मूल्य कमी होते आणि खर्च करण्याची शक्ती कमी होते. ओके, म्हणून इथे काय वाढतं, आपलं वास्तविक उत्पन्न जे आहे ते वाढतं. रिअल इन्कम इज अन इकॉनॉमिक मेजर दॅट प्रोव्हाइड्स एस्टिमेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऍक्च्युअल पर्चेसिंग पॉवर इन द ओपन मार्केट आफ्टर अकाउंटिंग फॉर इन्फ्लेशन. थोडक्यात काय सांगितलेलं आहे, जी आता समजा एक वस्तू आहे ज्याची किंमत 10 रुपये आहे, पुढे जाऊन त्याची जर किंमत प्राइस कमी झाली, फॉल झाली आणि समजा 8 रुपीज झाली, तर इथे 2 रुपये जे आहे ते कंझ्युमरच्या इन्कममध्ये वाढ असणार आहे. कारण वस्तू तर आली पण त्याच्यासोबतच इथे पैसे सुद्धा आपले वाचलेले आहेत आणि ते पैसे 2 रुपये इन्कममध्ये वाढ झालेले आहेत. तर हे असं वास्तविक उत्पन्न होतं आणि आपल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला इथे मिळतं की प्राइस फॉल झाल्यामुळे नेमकं काय होतं, तर इन्कम कंझ्युमरच्या इन्कममध्ये वाढ होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा, टोटल युटिलिटी ऑफ कमोडिटी मेजर बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी. आता इथे टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी हे दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. जेव्हा टोटल म्हणजे 1, 2, 3 हे काय आहेत, आपल्या वस्तू आहेत, एकच वस्तू आहेत पण त्याचे नग आहेत आणि त्याच्यामध्ये या सगळ्यांची टोटल युटिलिटी म्हणजे या सगळ्यांची बेरीज जेव्हा करतो तेव्हा तिथे ती टोटल युटिलिटी असते. ओके, आणि प्रत्येक नगापासून मिळणारी वेगळी युटिलिटी, समजा पहिल्या नगापासून 10 मिळाली, दुसऱ्यापासून 8, तिसऱ्यापासून 7, अशी हे जी उपयोगिता आहे प्रत्येक नगाला वेगळी होणारी, तर ती आहे मार्जिनल युटिलिटी. कसली? मार्जिनल म्हणजे सीमांत उपयोगिता. ओके, तर इथे प्रश्न आपल्याला विचारलाय की मेजर बाय विच प्राइस ऑफ द कमोडिटी, कुठल्या कमोडिटीच्या किमतीवरती टोटल युटिलिटी मोजली जाते, वस्तूची एकूण उपयुक्तता त्या वस्तूच्या कोणत्या किमतीवर मोजली जाते. ऑप्शन्स आहेत व्हॅल्यू इन यूज, व्हॅल्यू इन एक्सचेंज, बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबोव. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय आहे, आपलं ऑप्शन ए, वापरात असलेले मूल्य, ती वस्तूची वापरात असतानाची व्हॅल्यू काय आहे त्या प्राइसवर टोटल युटिलिटी मोजली जाते. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर इथे काय आलेलं, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा, गिफ्ट अँड गुड्स आर दोज गुड्स. आता गिफ्ट अँड गुड्स हे कसे गुड्स आहेत किंवा कशा वस्तू आहेत, गिफ्ट अँड वस्तू म्हणजे कुठल्या वस्तू आहेत. ऑप्शन्स आहेत विच आर इन व्हेरी शॉर्ट सप्लाय, ज्यांचा पुरवठा अत्यंत कमी आहे, फॉर विच डिमांड इन्क्रीजेस ऍज प्राइस इन्क्रीज, ज्यासाठी किंमत वाढवली की मागणी वाढते ते गिफ्ट अँड गुड्स आहेत, की विच हॅव अ हाय इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ज्यात मागणीची उच्च उत्पन्न लवचिकता आहे ते गिफ्ट अँड गुड्स आहेत का, आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, विच फॉर डिमांड इन्क्रीज ऍज प्राइस इन्क्रीज. म्हणजे जरी वस्तूची एक वस्तू आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, आता सॉल्ट आपण म्हणू शकतो, सॉल्ट म्हणू शकतो, किंवा इथे गिफ्ट अँड गुड जे आहेत ते कसे आहेत, ज्याची प्राइस वाढली तरी डिमांड तिथे वाढणारच आहे. म्हणजे त्या वस्तूची प्राइस वाढली आहे म्हणून त्याची व्हॅल्यू वाढली आहे आणि म्हणून ती त्याची डिमांड देखील वाढलेली आहे. ते गुड्स कसे आहेत, गिफ्ट अँड गुड्स आहेत. ओके, आता इथे आपल्याला बघायला मिळतं गिफ्ट अँड गुड हे कमी उत्पन्न असलेले आहेत, लक्झरी नसलेले उत्पादन आहे जे मानक आर्थिक आणि ग्राहक मागणी सिद्धांताला नकार देतं. गिफ्ट अँड मालाची मागणी जेव्हा वाढते तेव्हा वाढते आणि किंमत कमी होते तेव्हा घटते. कसं आहे, जेव्हा साल्ट, आता हे साल्ट म्हणजे मीठ जे आहे जीवनावश्यक वस्तू आहे, त्याची किंमत कितीही वाढली, 10 रुपयाला 1 kg मीठ मिळत असेल
आणि पुढे जाऊन ते 50 रुपये जरी झालं तर मीठ हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्याची किंमत वाढली तरी लोक त्याला खरेदी करणार आहेत. मग हे साल्ट जे आहे ते कसं कशी वस्तू आहे तर ते गिफ्ट अँड गुड आहे. ओके, गिफ्ट अँड गुड इज अ लो इन्कम नॉन लक्झरी प्रोडक्ट दॅट डिफाइन स्टँडर्ड इकॉनॉमिक अँड कन्झ्युमर डिमांड थिअरी. डिमांड फॉर गिफ्ट अँड गुड्स राइज वेन द प्राइस राइजेस अँड फॉल्स वेन द प्राइस फॉल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा. इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू द युनिटी व्हाइल मार्जिनल रेव्हेन्यू इज. आता काय विचारलेलं आहे इथं आपल्याला, मागणीची लवचिकता एकता सारखी असते किंवा इक्वल असते तर किरकोळ महसूल कसा असतो. ओके, तर ऑप्शन्स आहेत पॉझिटिव्ह असतो, झिरो असतो, इंटरमिडिएट असतो, निगेटिव्ह असतो. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, झिरो इथे करेक्ट आन्सर आहे. आता कसं ते आपण एक एक करून बघूया. डिमांड आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड कशा ठरते, प्राइस आणि डिमांड वरती. ओके, तर इथे प्राइसच्या बदलानुसार डिमांड कशी बदलते, डिमांड कशी बदलते याच्यावरती आपण इलास्टिसिटी ठरवत असतो. जर प्राइस मध्ये जास्त बदल झाला आणि डिमांड मध्ये त्याचा काही फरक पडला नाही तर तिथे झिरो इलास्टिसिटी असते. ओके, असे हे वेगवेगळे इलास्टिसिटीचे प्रकार आहेत. मागणी, लवचिक मागणी ही अशी असते ज्यामध्ये किमतीतील बदलामुळे मागणी केलेल्या प्रमाणातील बदल मोठ्या प्रमाणात असतो किंवा थोड्या प्रमाणात असतो. दुसऱ्या शब्दात किमतीपेक्षा प्रमाण बदलते. जर संख्या एक असेल तर मागणीची लवचिकता एकात्मक असते. दुसऱ्या शब्दात किमतीप्रमाणेच ते बदलते. ओके, अँड इलास्टिक डिमांड इज अ वन विच द चेंज इन क्वांटिटी डिमांड ड्यू टू द चेंज इन प्राइस इज लार्ज. इन अदर वर्ड्स, क्वांटिटी चेंजेस स्लोअर दॅन प्राइस. इफ द नंबर इज इक्वल टू वन, इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज युनिटरी. इन अदर वर्ड्स, क्वांटिटी चेंजेस ॲट द सेम रेट ॲज प्राईस. ओके, हे आपल्याला सांगतात की लवचिक मागणीची कशी मोजली जाते किंवा कशावरती कशावरती निर्भर आहे, अवलंबून आहे किंमत आणि मागणी. ओके, जशी किंमत बदलेल तशी मागणी बदलते आणि त्या बदलावरती कसा फरक आपल्याला दिसून येतो तो मागणीची लवचिकता ठरवतो. मग मागणीची लवचिकता पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, झिरो आहे की इक्वल आहे ते आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण 10th नंबरचा. इफ द डिमांड कर्व इज रेक्टेंगुलर हायपरबोला इलास्टिसिटी इज. ऑप्शन्स आहेत 1, 0, इन्फायनाईट, लेस दॅन 1. तर इथे करेक्ट आन्सर आपलं काय असणार आहे, ऑप्शन ए, 1. आता हे कसं ते आपण बघूया नेक्स्ट एक्सप्लेनेशन मध्ये. इथे आहे रेक्टेंगुलर हायपरबोला डिमांड कर्व हा आहे. एका साईडला वाय एक्सिस वर प्राइस आहे, एक्स एक्सिस वर क्वांटिटी आहे. तर काय होतं, पी प्राइस जे असताना क्यू क्वांटिटी आपण खरेदी करतो त्यावेळेस हा रेक्टॅंग्युलर आपल्याला तयार झालेला दिसतो आणि याची लवचिकता जी आहे ती कशी असणार आहे, इज इक्वल टू 1. मग सेकंड पॉइंट येतो तेव्हा प्राइस कमी होते आणि त्याची क्वांटिटी देखील वाढते. प्राइस कमी झाली, क्वांटिटी वाढली आणि हे रेक्टॅंग्युलर हायपरबोला आहे कारण हे रेक्टॅंग्युलर टाईप आहेत. आणि त्याच्यानंतरच ह्या ज्या दोन्ही पॉइंटवर आहे तर तिथे लवचिकता जी आहे ती 1 झालेली आहे, म्हणजे ED इज इक्वल टू 1 ही झालेली आहे सगळ्या पॉइंटला. तर या आकृतीला किंवा आपण या स्थितीला रेक्टॅंग्युलर हायपरबोला असे म्हणतो. समजलं आपल्याला, म्हणून आपल्या मागच्या क्वेश्चनमध्ये आता 10th क्वेश्चनमध्ये रेक्टॅंग्युलर हायपरबोला असल्यावर इलास्टिसिटी कशी असते, 1 असते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सुरू करूया आजच्या सेशनला. आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, वन ऑफ द इसेन्शियल कंडिशन्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन इज. परफेक्ट कॉम्पिटिशनची कोणती एक कंडिशन आहे, इसेन्शियल म्हणजे कंपल्सरी किंवा प्राथमिक, पूर्ण स्पर्धाच्या आवश्यक अटींपैकी एक आहे. कोणती, तर दिलेल्या ऑप्शन्सपैकी आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. ऑप्शन्स आहेत प्रोडक्ट डिफरेन्शिएशन, उत्पादन भिन्नता, मल्टिप्लिसिटी ऑफ द प्राइजेस ऑफ आयडेंटिकल प्रोडक्ट्स ऑफ वन टाइम, एकाच वेळेच्या सारख्या उत्पादनासाठी किमतीची अनेकता, मेनी सेलर्स अँड फ्यू बायर्स, अनेक विक्रेते आणि काही खरेदीदार, सेम प्राइस फॉर सेम थिंग्स ऍट वन टाइम. तर पूर्ण स्पर्धेचं जे आवश्यक अट आहे ती आहे की प्राइस सगळ्यांना सेमच असते एकावेळी एका वस्तूसाठी. म्हणजे ऑप्शन 4th इथे बरोबर आहे, डी ऑप्शन इथे बरोबर आहे, एकाच वेळी एकाच गोष्टीसाठी समान किंमत म्हणजे पूर्ण स्पर्धेसाठीची ही एक कंपल्सरी अट आहे. Perfect competition is the situation in market where all the elements of the monopoly is absent. Monopoly चे जे elements आहेत किंवा जे
वैशिष्ट्य आहेत ती परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये दिसत नाही. मोनोपॉली म्हणजे काय, एकच व्यक्ती असते आणि खरेदीदार भरपूर असतात, तर ते वैशिष्ट्य आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये दिसून येत नाही, कारण पूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर सारे विक्रेते पण असतात आणि खरेदीदार सुद्धा असतात. देर आर मेनी फीचर्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन. आता इथे काही आपल्याला फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला दिसतील जे परफेक्ट कॉम्पिटिशनचे आहेत. परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय, पूर्ण स्पर्धा. ठीक आहे, बघूया. एक नंबर्स ऑफ बायर्स अँड सेलर्स आर व्हेरी लार्ज, म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की बायर्स आणि सेलर्स, विक्रेते आणि खरेदीदार जे आहेत, यांचे संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते. अँड दे कम्प्लीट विथ इच अदर, आणि ते एकमेकांना सोबतच कम्प्लीट करत असतात. बायर्स अँड सेलर्स डू नॉट कंट्रोल द प्राइस ऑफ कमोडिटी. बायर्स आणि सेलर्स, खरेदीदार आणि विक्रेते, हे प्राइसला कंट्रोल करत नाहीत किंवा प्राइस वरती त्यांचा कंट्रोल नसतो. ड्यू टू अ लार्ज नंबर ऑफ इन्फ्लुएन्सेस, कारण इन्फ्लुएन्स करणारे नंबर जास्त असतात, भले ते कमोडिटी म्हणजे सेलर्स असो किंवा बायर्स असो. द कमोडिटी सोल्ड ऑर ब्रॉट इज होमोजिनस इन नेचर, आणि जी कमोडिटी आपण घेतोय म्हणजे वस्तू जी घेतोय ती कशी असणार आहे, एक जिन्सी असणार आहे किंवा एक समान असणार आहे, एक सारखी असणार आहे. विच मीन्स गुड्स प्रोड्यूस बाय डिफरंट फर्म्स आर आयडेंटिकल इन नेचर अँड अ परफेक्ट सबस्टिट्यूट फॉर वन अनदर. फर्म्स अँड इंडस्ट्री कॅन एंटर अँड एक्झिट फ्रीली. हे एक फीचर आहे आपलं पूर्ण स्पर्धेचं, की कोणतीही संस्था किंवा कंपनी जी आहे ती फ्रीली एंटर किंवा एक्झिट होऊ शकते, प्रवेश घेऊ शकते किंवा प्रवेशातून बाहेर पडू शकते. इन द कंडिशन ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन बायर्स अँड सेलर्स हॅव परफेक्ट नॉलेज, सो इफ द सेलर ट्राईज टू रेज द प्राइस ही लूज कस्टमर. म्हणजे काय होतं, ही स्थिती आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये दिसून येते की एखादा जर विक्रेता आहे, समजा केळी विक्रेता आहे आपण असं समजूया, आणि त्याच्याकडे जी केळी खूप चांगली आहेत आणि इकडे केळी विक्रेता पहिला आणि इकडे दुसरा आहे केळी विक्रेता, ओके. आणि जर परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये केळीची किंमत ही 20 रुपये डझन अशी असेल, तर दोन्हीकडे 20 रुपये डझन अशीच असायला पाहिजे. जर या केळीवाल्याने त्याची किंमत 25 रुपये लावली, तर पूर्ण स्पर्धेमध्ये काय होईल, हा इकडे कॉम्पिटिटर जो आहे तो 20 लाच देत असेल, तर याचा कस्टमर जो आहे तो इकडे जाणार, म्हणजे हा जो केळीवाला आहे तो त्याचा कस्टमर गमावणार आणि इकडे त्याची ऍडिशन होणार, म्हणजे हा त्याचा कस्टमर होणार. तर हा फरक आहे आपला परफेक्ट कॉम्पिटिशन मधला, मोनोपॉली पासून दूर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंडिशन इन विच मार्केट सप्लाय मॅचेस मार्केट डिमांड इज कॉल्ड. ज्या स्थितीत बाजाराचा पुरवठा आणि बाजारातील मागणीशी जुळता आला त्याला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत इक्विलायझेशन, नॉर्मलायझेशन, इक्विबिलिरियम अँड नन ऑफ द अबो, समीकरण, सामान्यकरण, समतोल, वरील पैकी काही नाही. तर कंडिशन त्यांनी काय सांगितलेले आहे आपल्याला, मार्केटचा सप्लाय आणि मार्केटची डिमांड ही जेव्हा समान वेळेला येते किंवा समांतर असते त्यावेळेला काय असतं, तर स्थिती ती अशी होणार आहे. आता हा जो आहे आपल्याला सप्लाय अँड डिमांड करून माहिती आहे, सप्लाय जो आहे तो पुरवठा जो आहे तो असा होतो आणि डिमांड कशी होते तर अशी होते. मग या पॉइंटला सप्लाय ऑफ कमोडिटी अँड डिमांड ऑफ दॅट कमोडिटी हे जे आहे ते समान होतं. मग या पॉइंटला काय म्हणतात हा आपला क्वेश्चन आहे. ओके, तर ह्याला इक्विबिलिरियम पॉइंट किंवा इक्विबिलिरियम असं म्हणतात, म्हणजे समतोल पॉइंट किंवा समतोल बिंदू असं त्याला म्हणतात. ओके, मग करेक्ट ऑप्शन इथं काय आहे आपलं, समतोल इक्विबिलिरियम. द प्राइस ऍट विच इक्विबिलिरियम इज रिच इज कॉल्ड इक्विबिलिरियम प्राइस अँड द क्वांटिटी बॉट अँड सोल्ड ऍट दिस प्राइस इज कॉल्ड इक्विबिलिरियम क्वांटिटी. इक्विबिलिरियम क्वांटिटी म्हणजे संख्या काय आहे, तर ते बघितलं आपण, ज्या ठिकाणी पुरवठा आणि मागणीची समान किंमत किंवा समान पुरवठा केला जातो तो इक्विबिलिरियम असतो, म्हणजे समतोल असतो. वेन द मार्केट सप्लाय इज ग्रेटर दॅन द मार्केट डिमांड वी से दॅट देअर इज अ एक्सेस सप्लाय इन द मार्केट ॲट द प्राइस. जेव्हा पुरवठा जो आहे तो मागणीपेक्षा जास्त असेल तेव्हा ते आपण काय म्हणतो त्याला, एक्सेस सप्लाय, म्हणजे जास्तीचा पुरवठा आपण तिथे मार्केटमध्ये त्या प्राइसला झाला आहे असं आपण म्हणतो. When market demand exceeds market supply at price, it is said that excess demand exists in market at that price. आणि ज्यावेळेस डिमांड जास्त असते पण सप्लाय तेवढा नसतो तर त्या प्राइसला आपण डिमांड जास्त आहे असं म्हणतो. ओके, इक्विबिलिरियम इन परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट कॅन बी डिफाइंड अल्टरनेटिवली ॲज अ झिरो एक्सेस डिमांड झिरो एक्सेस सप्लाय सिच्युएशन. तर समतोल जेव्हा होतो, इक्विबिलिरियम पॉइंट जेव्हा येतो, म्हणजे डिमांड आणि सप्लाय हा दोन्ही समान पॉइंटला जेव्हा येतो, तर त्याला आपण काय म्हणतो,
झिरो एक्सेस डिमांड म्हणजे जास्तीचा मागणी सुद्धा नाही आहे किंवा जास्तीचा सप्लाय सुद्धा नाही, त्यावेळेसच ही सिच्युएशन इक्विलिब्रियम सिच्युएशन आपल्याला दिसून येते. व्हेनेव्हर मार्केट सप्लाय इज नॉट इक्वल टू द मार्केट डिमांड अँड हेन्स द मार्केट इज नॉट इक्विलिब्रियम, देर विल बी अ टेंडन्सी फॉर प्राइस टू चेंज. म्हणजे ज्या वेळेला सप्लाय आणि डिमांड जो आहे म्हणजे इक्विलिब्रियम पॉईंट जर आपल्याला मिळणार नसेल तर त्यावेळेला काय करावं लागेल, आपल्याला प्राइस चेंज करावे लागेल. प्राइस चेंज करून तरी आपल्याला हा समान पॉईंट मिळतोय की नाही किंवा समतोल पॉइंट मिळतोय का नाही याची खात्री करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा. मिनिमम सपोर्ट प्राइस इज रिकमेंडेड बाय विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. एक इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे, ज्यांच्या आधारे किमान आधारभूत किंमत ठरवली जाते, तर ती कुठली आहे. हा सिंपल क्वेश्चन आहे, याला एक्सप्लेनेशन किंवा याची गरज नाही आहे. वाचण्यात आलं तर तुम्हाला लक्षात येणार आहे. ऑप्शन्स आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस, मिनिस्ट्री ऑफ फूड अँड ऍग्रिकल्चर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस, कृषी खर्च आणि किमतीसाठी आयोग. ओके, तर या संस्थेद्वारे किंवा या कमिटीद्वारे आधार किमान आधारभूत किंमत किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस MSP ज्याला आपण म्हणतो ती ठरवली जाते. द गव्हर्नमेंट अनाउन्सेस मिनिमम सपोर्ट प्राइस दॅट MSP फॉर द ऍग्रिकल्चर कमोडिटीज इच इयर इन अ बोथ क्रॉप सीझन्स अँड आफ्टर टेकिंग द अकाउंट द रिकमेंडेशन्स ऑफ द कमिशन फॉर ऍग्रिकल्चर अँड कॉस्ट अँड प्राइजेस. तर या म्हणजे या कमिशनद्वारे MSP मिनिमम प्राइस ही ठरवली जाते. कशाच्या बाबतीत, तर ऍग्रिकल्चरमध्ये जे काही पॉईंट्स आहेत किंवा ऍग्रिकल्चरमध्ये ज्या काही कमोडिटी आहेत, वस्तू आहेत, त्या पर्टिक्युलर इयरमधल्या वर्षामधल्या, तर त्याची प्राइस जी आहे ती ही संस्था ठरवत असते. ॲज ऑफ नाव CACP दॅट इज कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस MSPs ऑफ 23 कमोडिटीज विच कम्प्रोमाइज. आता ह्या 23 वस्तूंसाठी ही वस्तू मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवत असते ही संस्था. कोणत्या इथे दिलेलं आहे, 7 काइंड्स ऑफ सिरल्स, पॅडी, बीट म्हणजे काय म्हणतात त्याला पिकं, 7 प्रकारच्या पिकांसाठी हे प्राइस ठरवली जाते. पॅडी, वीट, मेज, सोर्गम, पर, मॅलेट, बार्ले अँड रागी. तर हे काही आपली पिके आहेत जी शेतीमध्ये घेतली जातात, यासाठी ही प्राइस ठरवत असते. 5 काइंड्स ऑफ पल्सेस म्हणजे 5 डाळींचे प्रकार आहेत. पल्सेस म्हणजे डाळी. कुठले कुठले, ग्राम, चणा डाळ, तूर, मूग, उडद आणि लेंटिल. ओके, 7 काइंड्स ऑफ ऑइल सीड्स, त्याच्यानंतर तेल बी आहेत, त्यांच्या 7 प्रकारच्या गोष्टींवर देखील ही प्राइस ठरवली जाते. एक आहे ग्राउंडनट, शेंगदाणे ज्याला आपण म्हणतो, रिप सीड्स, मस्टर्ड, राई, सोयाबीन, सीसम, मोहरी अँड सनफ्लॉवर, सॅफलोर, निगर सीड्स. हे काही सीड्सची नावे आहेत, बियांची नावे, तेल बियांची नावं, ती देखील यांची देखील प्राइस ठरवण्यासाठी या संस्थेची मदत होते किंवा ही संस्था ठरवत असते. त्यानंतर 4 कमर्शियल क्रॉप्स, कोपरा, शुगर केन, कॉटन अँड रॉ ज्यूट. तर हे 4 पिकांसाठी देखील ही कमिशन किंमत ठरवत असते. तर ओके, ही 23 वस्तू, या 23 गोष्टींसाठी ही कमिशन प्राइस ठरवत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सिच्युएशन वेअर द एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट एक्सिड्स इट्स रेव्हेन्यू इज कॉल्ड. सरकारचा खर्च त्याच्या महसुलापेक्षा जास्त असतो अशा परिस्थितीला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत डिफॉल्ट रेव्हेन्यू, बजेट डिफिसिट, डिफॉल्ट फायनान्शिंग अँड डिफिसिट रेव्हेन्यू. तर महसूल म्हटल्यानंतर रेव्हेन्यू, महसूलच येणार. आणि ज्यावेळेस सरकारचा खर्च हा महसुलीपेक्षा जास्त, म्हणजे मिळकत जी आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त असेल, त्यावेळेस तिथे आपल्याला काय दिसून येतं, डिफिशिट म्हणजे तूट दिसून येते. कशामध्ये, रिव्हेन्यू मध्ये, म्हणजे महसूल मध्ये. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येते, ऑप्शन 4D. द बजेट डिफिसिट इज अ सिच्युएशन वेअर द एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट एक्सिस्ट द रिव्हेन्यू जनरेटेड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे सरकारकडून जो काही महसूल जमा झालेला आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर इज ग्रेटर दॅन गव्हर्नमेंट रिव्हेन्यू. या सिच्युएशनला आपण काय म्हणतो, तर बजेट डिफिसिट. ओके, बजेट डिफिसिट. अ बजेट डिफिसिट रिफ्लेक्ट्स द फायनान्शियल हेल्थ ऑफ द कंट्री. त्या देशाची स्थिती जी आहे ते या बजेट डिफिसिटवर दाखवली जाते किंवा दिसते. इन केस ऑफ बजेट डिफिसिट द करंट एक्सपेन्स बाय द गव्हर्नमेंट एक्सिड द अमाऊंट ऑफ इन्कम रिसिव्ह थ्रू स्टँडर्ड ऑपरेशन्स. याच्यामध्ये काय होतं,
करंट एक्सपेन्स काय आहे किंवा म्हणजे सध्याचा खर्च काय आहे तो देखील आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. गव्हर्नमेंट कशावरती खर्च करणार आहे किंवा किती इन्कम आपल्याला मिळणार आहे ते ह्याच्यातून समजतं, डिफिशिट मधून किंवा महसुली खर्चामधून. द मेजर्स अवेलेबल टू द कंट्री इट्स करेक्ट इट्स डिफिसिट बजेट डिफिसिट्स आर. आता काही मेजर्स म्हणजे उपाययोजना आहेत ज्याच्यामध्ये आपण डिफिशिट हे कमी करू शकतो किंवा बरोबर करण्याचा प्रयत्न करू शकतो. ते आहेत गव्हर्नमेंट कॅन कट इट सर्टन एक्सपेंडिचर, म्हणजे गव्हर्नमेंटला काही खर्च जो आहे तो इथे टाळावा लागतो, टाळू शकतो, त्यावेळेस हा डिफिशिट जो आहे तो कमी होऊ शकतो. द गव्हर्नमेंट कॅन इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ ऍक्टिव्हिटीज दॅट कॅन जनरेट मोर रिव्हेन्यू. किंवा मग गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला त्यांच्या काही ज्या उपाययोजना आहेत किंवा काम आहे ते वाढवायला लागेल ज्याच्यातून त्यांना जास्त महसूल जमा होईल. तर अशा काही उपाययोजना आहेत ज्याच्यामुळे आपण बजेट डिफिशिट टाळू शकतो, वित्तीय तूट ज्याला आपण म्हणतो ती टाळू शकतो. नेक्स्ट आहे फिफ्थ नंबरचा क्वेश्चन. डुओपॉली इज अ स्पेसिफिकल केस ऑफ विच टाइप ऑफ मार्केट स्ट्रक्चर. डुओपॉली हे कोणत्या प्रकारच्या बाजार संरचनेचे विशेष प्रकरण आहे? ऑप्शन्स आहेत ओलिगोपॉली, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोसी, मोनोपॉली. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ओलिगोपॉली. तर ओलिगोपॉली म्हणजे काय ते बघूया. ओलिगोपॉली मध्ये बायर्स मेनी बट सेलर्स फ्यू विथ इंटेन्स कॉम्पिटिशन, म्हणजे एका इंटेन्स कॉम्पिटिशन नुसार किंवा इंटेन्स कॉम्पिटिशन मध्ये बायर्स जास्त असतात, म्हणजे वस्तू खरेदी करणारे जास्त असतात, पण जे वस्तू सेल करणारे आहेत ते कमी असतात. प्रोडक्ट हॅज क्लोज सबस्टिट्यूट अँड इंटेन्स कॉम्पिटिशन. त्याच्यानंतर वस्तूला एक जवळचा सबस्टिट्यूट असतो, म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला त्याला पूरक असा पर्याय असतो. अमंगेस्ट सेलर, सेलरच्या मध्ये, म्हणजे सेलर म्हणजे कोण, विक्रेते, विक्रेत्यांच्या मध्ये त्याला पूरक असा वस्तू असतं. इफ वन सेलर इंट्रोड्यूस चेंज ऑदर हॅव टू फॉलो. हाय कॉस्ट ऑफ मार्केटिंग अँड सेलिंग म्हणजे काय, जर एखाद्या सेलरनी इंट्रोड्यूस करताना म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंज केला तर दुसऱ्यांना सुद्धा तो फॉलो करावा लागतो. एंट्री ऑफ न्यू सेलर टफ ड्यू टू इकॉनॉमिक्स ऑफ स्केल. तर ह्याच्यामध्ये एंट्री जी आहे ती टफ असते ओलिगोपॉलीमध्ये. द सेलर इज अ प्राइस मेकर, आणि याच्यामध्ये काय आहे, जो विक्रेता आहे तो प्राइस मेकर असतो, म्हणजे तो प्राइस त्याची ठरवू शकतो त्या प्रोडक्टची. ही ओलिगोपॉलीची काही फीचर्स आहेत आणि त्यामधूनच आपल्याला एक प्रश्न विचारला होता, तो आपला करेक्ट आन्सर होता ओलिगोपॉली. ओके, डुओपॉली मधला एक प्रकार, डुओपॉली हा प्रकार ओलिगोपॉलीचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा. झिरो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड मीन्स. आपण लास्ट सेशन मध्ये पण बघितलं की डिमांडची इलास्टिसिटी कशी काउंट केली जाते, मागणीची शून्य किंमत लवचिकता म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत व्हॉट एव्हर द चेंज इन प्राइस देअर इज अब्सोल्युटली नो चेंज इन डिमांड, फॉर अ स्मॉल चेंज इन प्राइस देअर इज अ स्मॉल चेंज इन डिमांड, फॉर अ स्मॉल चेंज इन द प्राइस देअर इज अ लार्ज चेंज इन डिमांड, फॉर अ लार्ज चेंज इन प्राइस देअर इज अ स्मॉल चेंज इन डिमांड. म्हणजे काय आहे की झिरो प्राइस इलास्टिसिटी कधी डिमांड मीन्स, म्हणजे ही स्थिती कधी निर्माण होईल, जेव्हा प्राइस मध्ये कितीही बदल झाला, प्राइस वाढली, प्राइस कमी झाली, प्राइस दोन नी वाढली, प्राइस चार नी वाढली, तरी देखील डिमांड जे आहे त्याच्यामध्ये चेंज हा थोड्या प्रमाणात बदल होईल, जास्ती नाही होणार, त्यावेळेस तिथे झिरो प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड असणार आहे. म्हणजे आपला करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे, ऑप्शन ए, किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत कोणत्याही बदल होत नाही. ओके, द डिग्री टू विच द इफेक्टिव्ह डिझायर ऑफ समथिंग गुड्स ऑर सर्व्हिस चेंजेस ॲज इट्स प्राइस चेंजेस इज कॉल्ड प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. जसे की आपण कालच्या सेशनमध्ये देखील बघितलं होतं की प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, की प्राइसच्या चेंज होण्यामुळे मागणीत काय चेंज होतोय किंवा कसा चेंज होतोय त्याच्यावरती त्या वस्तूची इलास्टिसिटी, लवचिकता जी आहे ती अवलंबून असते, सिम्पली कॉल्ड इलास्टिसिटी. ओके, किंवा प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड देखील बोलतो किंवा इलास्टिसिटी देखील म्हणतो. इन जनरल ॲज थिंग्स बिकम मोर एक्सपेन्सिव्ह पीपल डिझायर दोज थिंग्स लेस. म्हणजेच आपला डिमांड लॉ जो आहे, मागणीचा नियम जो आहे, तोच इथे सांगितलेला आहे की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते किंवा वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा लोकांची ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा सुद्धा कमी होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राइब द नेचर ऑफ इंडियाज इकॉनॉमी. खालीलपैकी कोणते भारताच्या अर्थव्यवस्थेचे योग्य वर्णन करते. ऑप्शन्स आहेत कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी, मिक्स्ड इकॉनॉमी, नन ऑफ द अबोव. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था की मिश्र अर्थव्यवस्था, आणि ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन सी. आपण अभ्यास केलेला आहे, आपल्याला ऐकण्यात पण आलेलं आहे की इंडियन इकॉनॉमी ही मिक्स्ड इकॉनॉमी आहे, म्हणजे त्याच्यात कॅपिटलिस्टचे पण
गुण आहेत आणि सोशलिस्ट इकॉनॉमीचे पण गुण आहेत, म्हणून ही एक मिक्स्ड इकॉनॉमी आहे. द इंडियन इकॉनॉमी हॅज सोशलिस्ट टिल्ट बट इट इज नॉट अ सोशलिस्ट इकॉनॉमी ॲज अ पब्लिक सेक्टर हॅज बीन प्रेझेंटली ओनली द इसेन्शियल सेक्टर ऑदर हॅव लेफ्ट ओपन टू द प्रायव्हेट सेक्टर. का मिक्स्ड इकॉनॉमी आहे इंडियन इकॉनॉमी? कारण त्याच्यामध्ये सोशलिस्ट म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था तर आहेच, पण त्यातले काहीच पार्ट हे सोशलिस्ट ठेवलेले आहेत, बाकी सगळे जे आहेत ते ओपन ठेवलेले आहेत प्रायव्हेट सेक्टरसाठी, म्हणून ही मिक्स्ड इकॉनॉमी आहे. मोस्ट इकॉनॉमीज आर मिक्स्ड टुडे, मिक्स्ड इकॉनॉमीज म्हणजे बऱ्याच अशा मिक्स्ड इकॉनॉमी आहेत, दॅट इज द गव्हर्नमेंट अँड देन द मार्केट टुगेदर. आन्सर द थ्री क्वेश्चन्स ऑफ व्हॉट टू प्रोड्यूस, हाऊ टू प्रोड्यूस अँड हाऊ टू डिस्ट्रीब्युट व्हॉट इज प्रोड्यूस्ड. ओके, म्हणजे मार्केटमध्ये वस्तू ज्या आहेत त्या कशा तयार करायच्या किंवा कशा किती तयार करायच्या आणि त्या कशा डिस्ट्रीब्यूट करायच्या, या तीन प्रश्नांवरती आपली इकॉनॉमी जी आहे ती काम करत असते. इन मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे मिक्स्ड मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये द मार्केट विल प्रोव्हाइड व्हॉट एव्हर गुड्स आर सर्व्हिसेस इज इट कॅन प्रोड्यूस वेल, द गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड इसेन्शियल गुड्स अँड सर्व्हिसेस विच द मार्केट फेल्स टू डू. म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी जी आहे ती मार्केटमध्ये फेल होत असेल एखादी वस्तू तर त्याला वर काढण्यासाठी किंवा त्या वस्तूची चांगली विक्री खरेदी होण्यासाठी मिक्स्ड इकॉनॉमी आपल्याला कामाला येते. म्हणजेच बाहेर देशात आयात निर्यात या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये शक्य होतात, तर ते इथे आपण सांगू शकतो की त्याच्यामुळे मार्केट सुद्धा ओपन होतं इंडियन इकॉनॉमीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. इन इंडिया इन्फ्लेशन मेजर्ड बाय द, इन्फ्लेशन म्हणजे महागाई तेजी भारतात महागाईद्वारे मोजली जाते. कशाद्वारे मोजली जाते? ऑप्शन्स आहेत होलसेल प्राइस इंडेक्स नंबर, कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर अर्बन नॉन मॅन्युअल वर्कर्स, कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर द ॲग्रिकल्चर लेबर्स, नॅशनल इन्कम डिफ्लेटर राष्ट्रीय उत्पन्न डिफ्लेटर. त्याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन ए होलसेल प्राइस इंडेक्स नंबर, घाऊक किंमत निर्देशांक क्रमांक याच्यावरून महागाई मोजली जाते, म्हणून हे ऑप्शन आपले इथे बरोबर आहे. द होलसेल प्राइस इंडेक्स रिप्रेझेंट द प्राइस ऑफ बास्केट ऑफ होलसेल गुड्स. होलसेल गुड्स जे आहेत वस्तू ज्या आहेत त्याच्या प्राइस जे आहेत ते या होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये दर्शवले जातात. WPI दॅट इज होलसेल प्राइस इंडेक्स ऑन द प्राइस ऑफ गुड्स आर ट्रेडेड बिटवीन कॉर्पोरेशन्स, म्हणजे कंपन्यांमध्ये या वस्तूंवर या किमतींमध्ये जी काय आहे ती देवाणघेवाण होत असते. इट डज नॉट कॉन्सन्ट्रेट ऑन गुड्स परचेस बाय द कन्झ्युमर. ही काही फक्त कन्झ्युमर्स किंवा आपले वस्तू खरेदी करणारे बायर्स जे आहेत त्यांनी ज्या गोष्टी घेतल्या त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करत नाही. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ WPI इज मॉनिटरिंग प्राइस ड्रिफ्ट अँड रिफ्लेक्ट डिमांड अँड सप्लाय इन मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन अँड इंडस्ट्री. म्हणजे WPI काय करत असतं तर ते प्राइस मॉनिटर करत असतं, म्हणजे किमतीवरती कंट्रोल ठेवत असतं आणि मग त्याचा त्या वस्तूसाठीची मागणी कशी आहे किंवा सप्लाय कसा आहे त्याच्यावरती मग मॅन्युफॅक्चरिंगवरती लक्ष ठेवत असतात किंवा त्याची मागणी प्रोडक्शन उत्पादन करत असतात. WPI हेल्प्स असेसिंग मायक्रो इकॉनॉमिक्स ॲज वेल ॲज मायक्रो इकॉनॉमिक्स कंडिशन ऑफ इकॉनॉमी. म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स जी आहे ती सूक्ष्म अर्थव्यवस्था किंवा समग्र लक्ष्य अर्थव्यवस्था या दोन्हीच्या कंडिशन लक्षात घेण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी उपयोगी येते. इन्फ्लेशन रेट्स आर बेस्ड ऑन WPI विच इज रिलीज्ड बाय द ऑफिस ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर अंडर द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर हा जो रिपोर्ट आहे किंवा इन्फ्लेशन रेट जो आहे तो याच्यावरवरे ठरवला जातो. 2011-12 इज द बेस्ट इयर फॉर द होलसेल प्राइस इंडेक्स. आता 2011 आणि 2012 ही जी हे जे वर्ष आहे हे आर्थिक वर्ष आहे त्यावरती हे बेस्ट इयर मानलं जातं, मूळ वर्ष मानलं जातं. कशासाठी? तर प्राइस इंडेक्स काढण्यासाठी. देर आर 4 सिरीज विथ CPI UNME अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई, CPI AL ॲग्रिकल्चर लेबरल, CPI RL रुरल लेबरल अँड CPI IV म्हणजे इंडस्ट्रियल वर्कर. अशा काही कॅटेगरीज याच्यामध्ये आपण बघू शकतो, सिरीज आपण बघू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज मेजर्ड बाय द लॉरेन्स कर्व. खालीलपैकी कोणते लॉरेन्स वक्राने मोजले जाते? लॉरेन्स कर्व आपल्याला माहिती आहे. ऑप्शन्स आहेत इलिटरेसी निरक्षरता अनएम्प्लॉयमेंट पॉप्युलेशन ग्रोथ रेट अँड इनइक्वलिटी ऑफ इन्कम. निरक्षरता बेरोजगारी लोकसंख्या वाढीचा दर आणि उत्पन्नाची असमानता. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 इनइक्वलिटी ऑफ इन्कम. उत्पन्नाची असमानता जी आहे ती इथे मोजली जाते. लॉरेन्स कर्व रिप्रेझेंट द डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम इन इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये इन्कमचं म्हणजे उत्पन्नाचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे लॉरेन्स कर्व दाखवतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रेट लाईन दॅट डिस्पाइट द परफेक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम.
ही काय स्ट्रेट लाईन जी आहे ती परफेक्ट डिस्ट्रीब्युशन दाखवते इन्कमचं. ओके, लॉरेन्स कर्व इज अ बेनिथ दॅट लाईन विच शोज द एस्टिमेटेड डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम. द एरिया बिटवीन दॅट लाईट लाईन अँड लॉरेन्स कर्व इज कॉल्ड गिनी कोएफिशियंट विच रिप्रेझेंट्स द डिग्री ऑफ इन्कम इक्वॅलिटी. म्हणजे गिनी कोएफिशियंट काय दाखवतं, त्या लॉरेन्स कर्व मध्ये इन्कमची इनइक्वॅलिटी म्हणजे उत्पन्नाची असमानता कशी आहे ते दाखवतं. द फर्दर द कर्व द हायर द इनइक्वॅलिटी. जिथं कर्व जास्त असेल किंवा फर्दर कर्व असेल द हायर द इनइक्वॅलिटी म्हणजे तिथे असमानता जास्त असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 नंबरचा. अ गुड फॉर विच डिमांड डिक्रीज विथ इन्क्रीज इन इन्कम ऑफ कन्झ्युमर इज कॉल्ड. आता ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मागणी कमी होते अशा वस्तूला काय म्हणतात. ऑप्शन्स आहेत पब्लिक गुड्स, कॉम्प्लिमेंटरी गुड्स, इन्फिरियर गुड्स अँड गिफ्ट गुड्स. ऑप्शन सी इथे करेक्ट आन्सर आहे आपल्या इन्फिरियर गुड. कारण पब्लिक गुड म्हणजे सार्वजनिक वस्तू आहे जिथे डिमांड उत्पन्नाचा ह्याचा गाईफ संबंधन आहे, टॅक्स ह्याच्यावरती घेतला जातो. कॉम्प्लिमेंटरी गुड जेव्हा वस्तू महाग होतात तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंटरी गुड वापरलं जातं. गिफ्ट अँड गुड काय आहे, जसं प्राईस वाढेल तसं त्याची मागणी देखील वाढते आणि प्राईस कमी झाली तर मागणी पण कमी होते. ओके, पण इन्फिरियर गुड म्हणजे काय, तर म्हणजे ऑप्शन हे आपले तिन्ही कट झालं, एकच ऑप्शन आपल्याकडे राहतं जे इन्फिरियर गुड आहे ज्याची ग्राहकाच्या उत्पन्नात वाढ झाली तरी त्या वस्तूला मागणी येत नाही. उदाहरणार्थ काय म्हणतात की फॅशन गेल्यानंतर एखादा ड्रेस जर बाजारामध्ये आला तर त्याची किंमत जरी कमी झाली तरी कोणी त्याला विकत घेणार नाही, तर इन्फेरियर गुडचा एक एक्झाम्पल आहे. ओके, ॲज द इन्कम ऑफ कन्झ्युमर इन्क्रीज द डिमांड फॉर द इन्फेरियर गुड्स फॉल्स. जर वस्तूची इन्कम वाढलं तर इन्फेरियर गुड्ससाठीची मागणी जी आहे ती कमी होते. ॲज अन इन्कम डिक्रीज द डिमांड फॉर अन इन्फेरियर गुड राईज. इन्कम कमी झालं तरी देखील इन्फेरियर गुडची डिमांड ही वाढते. इन्फेरियर गुड्स इन्क्लूड लो क्वालिटी फूड्स आयटम्स लाईक कोर्स अँड कॅसरल्स. ओके, इन्फेरियर गुड्स डिमांड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनेट टू द इन्कम ऑफ कन्झ्युमर्स. तर हे इन्फेरियर गुड्सचे काही वैशिष्ट्य आहेत असं आपण सांगू शकतो. सुरू करायच्या सेशनला आजचा पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू कन्झ्युमर प्राईस इंडेक्स. कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते स्टेटमेंट हे किंवा कोणतं ऑप्शन हे करेक्ट नाही हे सांगायचं आपल्याला, करेक्ट नाही. ओके, ऑप्शन आहेत इट मेजर्स द ॲव्हरेज चेंज इन प्राईज ऑफ द बास्केट ऑफ द गुड्स, इट इज द मोस्ट वाईडली यूज मेजर ऑफ इन्फ्लेशन, इट कवर्स प्रोफेशनल्स, सेल्फ एम्प्लॉईड, पुअर, अनएम्प्लॉईड अँड द रिटायर्ड पीपल इन द कंट्री. CPIU इज अ कन्झ्युमर प्राईज इंडेक्स फॉर रुरल कन्झ्युमर्स. तर यापैकी जो कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आहे तो आपल्याला वस्तूंच्या किमतीतील सरासरी बदल सुद्धा मोजतो. महागाईचे सर्वात जास्त उपाय यावरती दिले जातात. त्यानंतर देशातील व्यावसायिक, स्वयंरोजगार, गरीब रोजगार आणि सेवानिवृत्त लोकांना समाविष्ट करते. तर हे तिन्ही जे आहेत ते आपल्या कन्झ्युमर प्राईस इंडेक्सशी रिलेटेड आहेत, हे सर्व त्याच्यामध्ये होत असतं. पण CPIU इज अ कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर रुरल कन्झ्युमर्स हे इथे चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन या प्रश्नाचं काय असणार आहे, ऑप्शन 4. ओके, द कन्झ्युमर प्राईस इंडेक्स CPI ओके इज अ मेजर दॅट एक्झामाइज द वेटेड ॲव्हरेज ऑफ प्राईज ऑफ बास्केट ऑफ कन्झ्युमर्स अँड गुड्स सर्व्हिसेस. जे फर्स्ट ऑप्शन आपलं होतं त्यामध्ये हेच आपल्याला सांगितलं होतं की बास्केट ऑफ कन्झ्युमर गुड्स अँड सर्व्हिसेस आहे CPI, विच इन्क्लूड्स ट्रान्सपोर्टेशन, फूड अँड मेडिकल केअर ऑल्सो. इट इज कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग प्राईस चेंजेस फॉर इच आयटम इन द प्रिडिटरमाइंड बास्केट ऑफ गुड्स अँड ॲव्हरेजिंग देम. तर यामध्ये प्राईस चेंज कॅल्क्युलेट्स केले जातात कशाचे, तर बास्केट्स ऑफ गुड्स अँड ॲव्हरेजिंग देम. चेंजेस इन CPI आर यूज टू ॲक्सेस प्राईस चेंजेस असोसिएटेड विथ द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. जे चेंजेस प्राईजमध्ये होत असतात एखाद्या वस्तूचे, तर त्याचे प्राइजेस जे आहेत ते कसे सध्याच्या प्राईसशी रिलेटेड आहेत, असोसिएट आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. द CPI इज स्टॅटिक फॉर द आयडेंटिफाईंग पिरियड ऑफ इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. तर याच्यामध्ये इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन म्हणजे महागाई आणि तेजीमध्ये ज्याचा अभ्यास म्हणतो आपण, ते सुद्धा याच्यामध्ये केला जातो. इट डज नॉट इन्क्लूड थिंग्स लाईक सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये सेव्हिंग्स, बचती किंवा गुंतवणुकी जे आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही. अँड कॅन ओफन एक्सक्लुडेड स्पेंडिंग बाय द फॉरेन विजिटर्स. आणि ह्याला फॉरेन विजिटर्स जे आहेत ते सुद्धा एक्सक्लूड केले जातात त्यांचे स्पेंडिंग्स.
आणि बाकी सगळं मग कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये समाविष्ट केलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट द फॅक्टर्स दॅट गेव राईज टू द कन्झ्युमर मुवमेंट इन इंडिया. कन्झ्युमर मुवमेंट्स आपल्या इंडियामध्ये बऱ्याच प्रकारे झालेल्या आहेत किंवा खूप साऱ्या झालेल्या आहेत, तर त्या कन्झ्युमर मुवमेंटमध्ये कुठलं स्टेटमेंट त्याच्याशी रिलेटेड नाही आहे, कुठलं फॅक्टर त्याच्यामध्ये नव्हतं हे आपल्याला सांगायचं आहे. भारतातील ग्राहक चळवळीला जन्म देणाऱ्या घटकांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन्स आहेत फ्रिक्वेंट फूड शॉर्टेज, होर्डिंग्स अँड ब्लॅक मार्केटिंग, अडल्ट्रेशन ऑफ फूड अँड टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस. तर वारंवार अन्नाची कमतरता, फ्रिक्वेंट फूड शॉर्टेज हे आपल्याला ह्याच्यावरती मुवमेंट झालेले आहेत. त्याच्यानंतर होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग यावर सुद्धा काही मुवमेंट झालेले आहेत. अडल्ट्रेशन ऑफ फूड हे तर आपल्याला अजूनही बघायला मिळतं किंवा याच्यावरती पण बऱ्याच मुवमेंट इंडियामध्ये होत आहेत, पण टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस म्हणजे शीतपेयांवरती कर यावरती कुठलीही मुवमेंट झालेली नाही आहे. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 4 आहे, टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस. फॅक्टर्स दॅट गिव राईज टू द कन्झ्युमर्स मुवमेंट इन इंडिया, एक आहे रॅम्पट फूड शॉर्टेज, होर्डिंग्स अँड ब्लॅक मार्केटिंग, अडल्ट्रेशन ऑफ फूड अँड इडेबल ऑइल. द कन्झ्युमर मुवमेंट इंडिया वॉज पॅसेज टू द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इन इंडिया 1986. ओके, नॅशनल कन्झ्युमर डे इज ऑब्झर्व एव्हरी इयर ऑन चोवीस डिसेंबरला नॅशनल कन्झ्युमर डे, नॅशनल ग्राहक दिवस, राष्ट्रीय ग्राहक दिन सेलिब्रेट केला जातो किंवा ऑब्झर्व केला जातो टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट द कन्झ्युमर इम्पॉर्टन्स, देअर राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तर कन्झ्युमरच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्यांचे राईट्स कुठले, कर्तव्य कुठले आहेत, या सगळ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक दिवस सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड स्टेट दॅट, आता लॉ ऑफ डिमांड आपण बघितलेला आहे मागणीचा नियम, जो किंमत आणि पुरवठा, सॉरी किंमत आणि मागणी याच्यावरती आधारित असतो. किंमत कमी झाली, मागणी वाढली, किंमत वाढली, मागणी कमी झाली, हा सिंपल लॉ आहे डिमांडचा. तर त्याच्याशी रिलेटेड हे आपले कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहेत ॲज द डिमांड रायजेस द प्राईस रायजेस. डिमांडवरती प्राईस डिपेंड आहे का? नाही. ॲज द प्राईस रायजेस द डिमांड इज रायजेस, हे तर दोन्ही सेम झालं, हे अशी स्थिती आहे. चालणार आहे का? नाही, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आपले इथे कट झालेत. ॲज द प्राईजेस रायजेस द डिमांड फॉल्स, म्हणजे प्राईस राईज झाली की डिमांड हे झाली. तर हे आपल्या लॉ बद्दल किंवा डिमांड लॉ जो आहे त्याच्याबद्दल हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसते, पण तरी आपण एक ऑप्शन लास्ट वाला बघूया. ऍज सप्लाय राइजेस द डिमांड राइज, सप्लायशी आणि डिमांड लॉशी सप्लायचा काही संबंध आहे का? नाही. मग आपलं चौथा ऑप्शन नाही, मग करेक्ट ऑप्शन आपलं कुठलं आहे? ऑप्शन सी, ऍज द प्राईज राइजेस द डिमांड फॉल्स, हे स्टेटमेंटच्याशी रिलेटेड आहे. द अमाऊंट ऑफ गुड दॅट कन्झ्युमर वुड ऑप्टिमली चुजन्स लाईक इन्क्रीज वेन द प्राईज ऑफ गुड्स फॉल्स अँड इट इज लाईकली टू डिक्रीज विथ द राईज इन द प्राईज ऑफ गुड्स, हे लॉ ऑफ डिमांड मध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे तेच इथे सांगितलेलं आहे. दिस मीन्स द प्राईस राइजेस द डिमांड फॉल्स, हेन्स ऑप्शन 3 इज करेक्ट. ऑप्शन 3 आपलं करेक्ट का आलं? कारण हा डिमांड चा लॉ आहे, म्हणजे मागणीचा नियम आहे. हाउएव्हर द रूल इज नॉट व्हॅलिड फॉर हाय व्हॅल्यू गुड्स, तर हाय व्हॅल्यू गुड्स साठी हा जो लॉ आहे तो कदाचित लागू होत नाही. हुज डिमांड इन्क्रीज वेन द प्राईस राइजेस, ज्याची प्राईस वाढते तेव्हा सुद्धा त्याची डिमांड वाढते, ज्याला आपण काय म्हणतो गिफ्ट गुड्स असे म्हणतो की प्राईस वाढली तर त्याची डिमांड वाढते. जसं की हिरे, सोन्याची प्राईस वाढली तर ते घेऊन ठेवतात कारण पुढे जाऊन आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. अ फॉल इन अ प्राईस ऑफ कमोडिटी वुड कॉज इन इन्क्रीज इन अ डिमांड ऑफ कॉम्प्लिमेंटरी कमोडिटी. काही वेळेस काय होतं, जर एखाद्या वस्तूमध्ये प्राईस वाढली तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी डिमांडमध्ये वाढ होते, त्याला कॉम्प्लिमेंटरी कमोडिटीची जी वाढ आहे ती वाढते. फॉर एक्झाम्पल अदर फॅक्टर्स बिंग कॉन्स्टंट, फॉल इन प्राईज ऑफ शुगर, शुगरच्या प्राईजमध्ये जर कमी झाली वुड इन्क्रीज द डिमांड ऑफ टी फॉर अँड वाईस वर्सा, तर याच्या चहाच्या किमती सुद्धा वाढणार आहे किंवा त्याची मागणी सुद्धा वाढणार आहे. दिस कमोडिटी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंटरी कमोडिटी. ओके, साखरेचा प्राईज वाढल्यामुळे इथे डिमांड फॉर टी अँड वाईस वर्सा असं झालेलं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओलिगोपॉली. ओलिगोपॉलीवरती बरेचसे प्रश्न आपण बघितलेले आहे, एक्झाम मध्ये देखील याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर त्याचं वैशिष्ट्य या ऑप्शन्स पैकी काय आहे? ऑप्शन्स आहेत मेनी सेलर्स मेनी बायर्स, फ्यू सेलर्स फ्यू बायर्स, फ्यू सेलर्स मेनी बायर्स, मेनी सेलर्स अँड फ्यू बायर्स. तर यामध्ये ओलिगोपॉलीमध्ये कमी सेलर्स असतात आणि बायर्स मात्र भरपूर असतात. मग याचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन थ्री, फ्यू सेलर्स अँड मेनी बायर्स, काही विक्रेत्यांनी बरेच खरेदीदार. फ्यू सेलर्स मेनी बायर्स इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओलिगोपॉली. ओलिगोपॉलीचं हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की कमी विक्रेते आणि जास्त खरेदीदार. ओलिगोपॉली इज अ सिच्युएशन वेअर देअर आर ओनली अ फ्यू सेलर हु सेल्स द डिफरंट अँड आयडेंटिकल प्रोडक्ट्स अँड डॉमिनेट द मार्केट सिन्स दे हॅव कंट्रोल ओवर द प्राइस ऑफ द प्रोडक्ट. ओलिगोपॉलीमध्ये काय असतं की सेलर्स जे आहेत ते कमी असतात, एक स्पेसिफिक आयडेंटिकल प्रोडक्ट जे आहेत ते सेल करत असतात आणि त्याच्या प्राइसवरती त्यांचा कंट्रोल असतो. टेक्नॉलॉजिकल लीगल अँड इकॉनॉमिक फॅक्टर कंट्रीब्यूट टू द डिसोल्यूशन ऑर फॉर्मेशन ऑफ ओलिगोपॉलीज. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल किंवा लीगल कायद्याने किंवा इकॉनॉमिक फॅक्टर्स जे आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात ओलिगोपॉलीसाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा. इन इकॉनॉमिक टर्म्स ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रॅपिड डॅश डॅश बिटवीन कंट्रीज. आता एक ग्लोबलायझेशन ही जी एक कन्सेप्ट आहे आपले, ती नेमकी कशाशी निगडीत आहे आपल्या कंट्रीजमध्ये? ऑप्शन्स आहेत इंटिग्रेशन, कॉम्पिटिशन, इन्व्हेस्टमेंट, चेंज. तर सिम्पल क्वेश्चन आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे. आपल्याला जागतिकीकरणाबद्दलची टर्म जी आहे ती माहिती आहे, त्याच्यावरती आपल्याला करेक्ट आन्सर देता येणार आहे. ऑप्शन फर्स्ट इंटिग्रेशन हे जे आहे ते इथे करेक्ट आहे, कारण ग्लोबलायझेशनमध्ये वेगवेगळ्या कंट्रीज आहेत त्या एकत्र येत असतात, इंटिग्रेशन त्यांचं होत असतं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए, फर्स्ट इंटिग्रेशन आलेलं आहे. ग्लोबलायझेशन इज अ प्रोसेस बाय विच आयडियाज गुड्स अँड सर्व्हिसेस स्प्रेड थ्रू द वर्ल्ड. तर ग्लोबलायझेशन या प्रोसेसमध्ये काय होतं, वेगवेगळ्या आयडियाज एक दुसऱ्या कंट्रीजच्या ह्या एकत्र येतात, वस्तू एकमेकांकडे खरेदी केल्या जातात आणि जग पूर्ण एकत्र येतं. ग्लोबलायझेशन इज ऑफन यूज इन इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट टू डिस्क्राइब अँड इंटिग्रेटेड इकॉनॉमी मार्केट बाय फ्री ट्रेड, द फ्री फ्लो ऑफ कॅपिटल अँड कॉपरेशन, यूज ऑफ फॉरेन लेबर, मार्केट्स टू मॅक्झिमाइज रिटर्न्स अँड बेनिफिट्स टू द कॉमन गुड्स. ओके, या सगळ्याचा ग्लोबलायझेशनचा असा संबंध येतो, म्हणजे वेगवेगळे कॅपिटल भांडवल किंवा कॉर्पोरेट यूज फॉरेन लेबर जे आहेत ते आपल्याला मिळतात. कशामुळे? तर जागतिकीकरणामुळे. द थ्री टाइप्स ऑफ ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनचे तीन प्रकार आहेत. एक आहे आर्थिक ग्लोबलायझेशन, म्हणजे आर्थिक जागतिकीकरण, राजकीय जागतिकीकरण आणि दुसरं आहे सांस्कृतिक जागतिकीकरण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट क्लोज टू द डेफिनेशन ऑफ ओलिगोपॉली. अगेन द क्वेश्चन ऑन द ओलिगोपॉली. ओके, ओलिगोपॉलीवरचा अजून एक प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यातला आपल्याला काय सांगायचं, यातला कुठला डेफिनेशनचा जवळ आहे ओलिगोपॉलीचा? ऑप्शन्स आहेत द बार्बर शॉप, द वेल्डिंग शॉप, द व्हीट ग्रोईंग फार्मर्स अँड द सिगरेट इंडस्ट्री. द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज द सिगरेट इंडस्ट्री, ऑप्शन ए. का? तर ओलिगोपॉली म्हणजे काय सांगितलेलं आहे, फ्यू सेलर्स अँड मेनी बायर्स असतात. मग ह्याच्यामध्ये काय आहे, बार्बर शॉपमध्ये भरपूर शॉप्स असतात, वेल्डिंगमध्ये पण खूप शॉप्स असतात, त्याच्यानंतर व्हीट ग्रोईंग फार्मर्स पण खूप असतात, पण सिगरेट इंडस्ट्रीमध्ये काहीच विक्रेते असतात, त्याच्या प्राइसवरती त्यांचा कंट्रोल असतो आणि सेलर्स बायर्स मात्र जास्त असतात. म्हणून ओलिगोपॉलीमध्ये द सिगरेट इंडस्ट्री ही करेक्ट ऑप्शन आहे. An oligopoly is a market where industry or sales dominated by the small groups of sellers. It can result in collusion between sellers and reduces the market competition and leads to the higher price of the consumers. Oligopoly markets share some common features and less concentrated than monopoly and more concentrated than a competition system. Monopoly peksha ha thoda mhanje मोनोपॉलीमध्ये एकच व्यक्ती किंवा एकच संस्था अशी जर मोनोपॉलीमध्ये असेल तर ओलिगोपॉलीमध्ये एक दोन असतील. अशा प्रकारे थोडासा फरक आहे ओलिगोपॉली आणि मोनोपॉलीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा. द स्टेटमेंट सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड इज गिव्हन बाय. आपल्याला माहिती आहे की सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हा एक हे स्टेटमेंट आहे जे आपल्याला ह्या ऑप्शन पैकी करेक्ट आन्सर सांगायचं आहे. हे कोणी दिलेलं आहे? कसं आहे, बाजारामध्ये जो सप्लाय येतो तो पूर्णच हा विक्री होतो. समजा 10 नग आलेले आहेत विक्रीसाठी. ओके, तर ते
दहावीच्या नगांना भलेही मागणी थोड्या थोड्या काळांतराने येईल, पण हे पूर्ण सप्लाय जो आहे तो संपणार आहे एका दिवशी फायनली. म्हणजेच काय, हा सप्लाय जो आहे त्यांनी स्वतःची डिमांड निर्माण केलेली आहे, सगळे नग संपणार आहे तिथे, म्हणजे त्याची डिमांड तर होणारच आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते कोणी दिलेलं आहे? ऑप्शन्स आहेत थॉमस जेफरसन, जेम्स मेडिसन, डेव्हिड रिकार्डो आणि जे बी से. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, जे बी से यांनी हे स्टेटमेंट दिलेले आहे रिलेटेड टू सप्लाय. ओके, द स्टेटमेंट सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड इज गिव्हन बाय जे बी से. जीन बॅप्टिसन से वॉज अ फ्रेंच इकॉनॉमिस्ट हू हॅड लिबरल व्ह्यूज अँड आर्ग्युड इन द फेवर ऑफ कॉम्पिटिशन अँड फ्री ट्रेड. फ्री ट्रेड किंवा कॉम्पिटिशन जे आहे, स्पर्धा जी आहे, याच्याशी यांनी आर्ग्यू केलेलं आहे. ही इज अ बेस्ट नोन फॉर सेज लॉ, विच इज ऑल्सो नोन एज लॉ ऑफ मार्केट. तर से लॉ याच्यासाठी ते जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी लॉ ऑफ मार्केट, बाजाराचा नियम जो आहे तो सुद्धा मांडलेला आहे. थॉमस जेफरसन सर्व एज अ थर्ड प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स फ्रॉम 1801 to 1809. ही ऑल्सो सर्व एज सेकंड व्हाईस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स फ्रॉम 1797 to 1801. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड इम्प्लाइज दॅट द डिमांड कर्व. हाउ इज द डिमांड कर्व? लास्ट सेशन मध्ये पण आपण डिमांड कर्व वरती एक वेगळा क्वेश्चन बघितला होता. आता हा डिमांड कर्व आपल्याला नेहमी डोळ्यासमोर आला पाहिजे जेव्हा जेव्हा डिमांड कर्व वरती क्वेश्चन येईल तेव्हा. ओके, द लॉ ऑफ डिमांड इम्प्लाइज दॅट द डिमांड कर्व इज हाउ. ऑप्शन स्लोप्स अप. इथे स्लोप अप आहे का? नाही. फर्स्ट स्लोप्स अप अँड देन स्लोप डाऊन. स्लोप डाऊन आहे, फर्स्ट स्लोप अप आहे नंतर डाऊन झालेले का? नाही. मग स्लोप डाऊन, नो रेग्युलर पॅटर्न, डिमांड लॉसचा रेग्युलर पॅटर्न नाही, असं क्वेश्चन, असा ऑप्शन आहे ते आपलं असणार आहे का? नाही, हे तर पहिले चूक आहे आपलं. त्यानंतर मग हे स्लोप अप पण नाही आहे, मग स्लोप अप पण डाऊन असं तर काहीच नाही आहे. मग इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? खाली उतारता आहे हा. इथे आपल्या जिथे आपण व्ह्यू बघतो, जेव्हा आपल्या डोळ्यासमोर मागणीचा वक्र येतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की तो खाली उतरत आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे ऑप्शन 3 आलेला आहे. द डिमांड कर्व इज रिलेशनशिप बिटवीन द प्राइस अँड क्वांटिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. देअर इज अ इनवर्स रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड डिमांड. प्राइस अँड डिमांड ही ते इनवर्स रिलेशनशिप असतं. ड्यू टू द डिमांड कर्व ऑलवेज हँड डाऊनवर्ड स्लोप. आणि याच्यामुळे काय होतं, डिमांड कर्व, मागणी वक्र हा नेहमी खाली उतरता असतो. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डिमांड, वेन द प्राइस ऑफ कमोडिटी इन्क्रीज देन द डिमांड डिक्रीज. वेन द प्राइस ऑफ द कमोडिटी डिक्रीज देन द डिमांड इन्क्रीज. हे किंमत आणि डिमांडचे आपण जे संबंध आहे तो बघितला होता. कीपिंग ऑदर फॅक्टर्स रिमेन इन द सेम. तर याच्यामध्ये फॅक्टर्स जे आहेत बाकीचे ते सेम स्थिर आहेत हे लक्षात घेऊन किंवा हे आपण मानून बाकीचा मागणीचा नियम जो आहे तो लागू करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू मायक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय काय स्टडी केले जाते हे आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये सांगायचं की मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काय नाही आहे. ऑप्शन्स आहेत डिमांड सप्लाय अँड इक्विलिब्रियम. तर हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बघावंच लागतं. बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इकॉनॉमिक युनिट्स. आणि इंडिव्हिज्युअल्स इकॉनॉमिक युनिट्सचाच मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला जातो म्हणून हे पण आहे. लेबर इकॉनॉमिक्स आहे, अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये नाही. मग इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जात नाही. म्हणून हा जो वर्ड आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड नाही, असं या क्वेश्चनचा आन्सर आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड बिझनेस डिसिजन, वाईल मायक्रो इकॉनॉमिक्स लुक्स ॲज डिसिजन ऑफ कंट्रीज अँड गव्हर्नमेंट्स. मायक्रो इकॉनॉमिक्स फोकसेस ऑन सप्लाय, डिमांड अँड ऑदर फोर्सेस दॅट डिटरमाइन प्राईस लेवल्स, मेकिंग इट बॉटम अप अप्रोचेस. ओके, मायक्रो इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमीमध्ये डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा यांचा अभ्यास जास्त केला जातो. त्यानंतर प्राईस लेवल जे आहे त्याचा अभ्यास जास्त केला जातो. मेकिंग इट बॉटम अप अप्रोच. बॉटम अप अप्रोच म्हणजे काय? तर तळापासून ते वरती डोक्यापर्यंत त्याचा अभ्यास केला जातो. मायक्रो इकॉनॉमिक्स टेक टॉप डाऊन अप्रोच टू द लुक ॲट द इकॉनॉमी ॲज अ होल. जसं मायक्रोमध्ये बॉटम अपचा अभ्यास केला जातो, तसं मॅक्रोमध्ये म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये टॉप डाऊन म्हणजे वरतून खाली असा अभ्यास केला जातो. मोठ्या वस्तूपासून किंवा मोठ्या एखाद्या कन्सेप्टपासून छोट्या कन्सेप्टपर्यंत त्याचा स्टडी केला जातो. ॲज इकॉनॉमी ॲज अ होल ट्राईंग टू डिटरमाइन इट्स कोर्स अँड नेचर. मायक्रो इकॉनॉमिक्स इन्वॉल्व्स सेव्हरल की प्रिन्सिपल्स इन्क्लुडिंग बट नॉट लिमिटेड टू. पण याच्यामध्ये लिमिट पण नाही आहे मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. स्टडी करत करत आपण मायक्रोपर्यंत पोहोचू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच प्राइज इज डिक्लेअर बाय द गव्हर्नमेंट एव्हरी इयर बिफोर सोविंग सीझन टू प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह टू द फार्मर्स फॉर रायझिंग द प्रोडक्शन ऑफ देअर क्रॉप्स.
फार्मरला शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दरवर्षी पेरणीच्या हंगामापूर्वी कोणती किंमत जाहीर करतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत मॅक्झिमम सपोर्ट प्राईस, मिनिमम सपोर्ट प्राईस, मॅक्झिमम स्टॉक प्राईस, मिनिमम स्टॉक प्राईस. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन सेकंड आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस. आपण हे बघितलं होतं लास्ट सेशनमध्ये, पण याच्यावरती एक क्वेश्चन होता की कुठली संस्था हे आपल्याला मिनिमम सपोर्ट प्राईस ही जी आहे ती देत असते, तर त्याचं पण आन्सर आपण बघितलं होतं. आणि आता हा प्रश्न आहे की हे हंगामापूर्वी किंमत जाहीर कोण करते, तर मिनिमम सपोर्ट प्राईस प्राईस करत असतात, जाहीर करत असतात. करेक्ट आन्सर ऑप्शन 2 आहे. The minimum support price is a price declared by the government to ensure agricultural producer against any sharp fall in farm prices. Agriculture industry मध्ये producer करताना त्याला minimum support price जे आहे ते declare केली जाते. It is announced by the government. ही कोणाकडून announce केली जाते, तर government of India. Every year before the sowing season म्हणजे पेरणीच्या season पूर्वी हे declare केले जातात. And provides incentive to the farmer for rising production of their. Incentive पण दिला जातो त्यामध्ये. The crops were selected based on the recommendation of the Commission for Agriculture Cost and Prices, CACP. या संस्थेद्वारे ही जी प्राइस ठरवली जाते आणि अनाउंस केली जाते. इफ द मार्केट प्राइस फॉर द कमोडिटी फॉल्स बिलो द मिनिमम सपोर्ट प्राइस ड्यू टू द इश्यू इन द मार्केट, गव्हर्नमेंट एजन्सीज परचेज द एंटायर क्वांटिटी एट द अनाउन्स्ड मिनिमम प्राइस. तर याच्यामध्ये काय होतं, कमोडिटीच्या सगळ्या प्राईस ज्या आहेत त्या मार्केटवरती इश्यू काय आहेत त्याच्यावरती ठरवल्या जातात. गव्हर्नमेंट एजन्सी परचेस इन एंटायर क्वांटिटी, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत ती जी वस्तूची प्राय वस्तूच्या क्वांटिटी ज्या आहेत ते स्वतः परचेस करत असते. ओके, सुरू करूयाच्या सेशनला. बघूयाचा पहिला प्रश्न काय आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन इज अन इंडस्ट्री विथ. आता परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे पूर्ण स्पर्धा हा एक उद्योग आहे. कसला उद्योग आहे ते आपल्याला ऑप्शन्स पैकी एक चॉईस करायचा आहे. अ फ्यू फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल गुड्स, काही सामान्य कंपन्या वस्तूंचे उत्पादन करत आहे. मेनी फर्म्स प्रोड्युसिंग गुड्स दॅट डिफर समहॉट. आता याचा अर्थ काय, पहिल्यामध्ये सांगितलं की काही कंपन्या जे ते वस्तूचे उत्पादन करतायत, हे परफेक्ट कॉम्पिटिशनची इंडस्ट्री आहे का? नाही. मेनी फर्म्स प्रोड्युसिंग गुड्स दॅट डिफर समहाव समवॉट, म्हणजे काय सांगितलेलं इथे, भरपूर कंपन्या आहेत, इंडस्ट्री आहेत, पण जे गुड्स प्रोड्यूस करतात ते एकमेकांपासून वेगळे आहेत. परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात का मेनी फर्म्सच्या? तर म्हणजे हे सुद्धा आपलं करेक्ट ऑप्शन इथे नाही. अ फ्यू फर्म्स प्रोड्युसिंग गुड दॅट डिफर समवॉट इन क्वांटिटी क्वालिटी. इथे फ्यू फर्म्स म्हटलेलं आहे. फ्यू फर्म्स आहे का आपल्या परफेक्ट कॉम्पिटिशनचं कॅरेक्टरिस्टिक, किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फ्यू फर्म्स असतात का? नाही. म्हणजे ऑप्शन ए, बी आणि सी हे तिन्ही इथे करेक्ट आन्सर नाही आहे. बघूया ऑप्शन डी काय आहे. मेनी फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल गुड्स, तर हे ऑप्शन आपल्या इथे करेक्ट असणार आहे. का? तर मेनी फर्म्स आहेत आणि प्रोड्युसिंग कुठले गुड्स, तर आयडेंटिकल म्हणजे सेम एकसारख्या वस्तू तिथे प्रोड्यूस करतात. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन हे इंडस्ट्री कशाशी निगडित आहे, तर मेनी फर्म्स आणि एकसारख्या वस्तू तयार करणे. मग या प्रश्नाचं आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी, मेनी फर्म्स प्रोड्युसिंग आयडेंटिकल गुड्स, एकसारख्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फर्म यूज मार्केटिंग टू. आता फर्म या मार्केटिंगसाठी काय वापरतात, किंवा मार्केटिंग कशासाठी वापरतात? ऑप्शन्स आहेत इन्फ्लुएन्स द कन्झ्युमर्स बाइंग डिसिजन, कन्व्हिन्स कस्टमर्स दॅट देअर प्रोडक्ट इज वर्थ इट्स प्राइस, परस्यूट बायर्स अँड देअर प्रोडक्ट इज सुपिरियर टू अदर्स. तर आपल्याला जेव्हा जेव्हा ऑप्शन एक एक वाचत गेलो तेव्हा आपल्याला काय जाणवलं, की इन्फ्लुएन्स कन्झ्युमर्स बाइंग डिसिजन, कस्टमरच्या किंवा ग्राहकाच्या निर्णय, वस्तू खरेदी करण्याच्या निर्णयाचा इन्फ्लुएन्स टाकण्यासाठी, किंवा ती वस्तू खरेदी केली पाहिजे असं त्यांच्या मनावर प्रभावित करण्यासाठी मार्केटिंग केली जाते. हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. कन्व्हिन्स कस्टमर्स दॅट देअर प्रोडक्ट इज वर्थ इट्स प्राइस, म्हणजे काय, ती जी वस्तू बघतायत, खरेदी करतायत, तर त्या प्राइससाठी ती वस्तू जी आहे ती वर्थ आहे, घेणं बरोबर आहे, हे पटवून देण्यासाठी मार्केटिंग करतात. म्हणजे हे सुद्धा ऑप्शन आपल्याला इथे करेक्ट वाटतंय. परस्यूड बायर्स दॅट देअर प्रोडक्ट इज सुपेरियर टू अदर, म्हणजे खरेदीदारांना त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे पटवून देण्यासाठी सुद्धा मार्केटिंग केली जाते. म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, तर ऑल ऑफ द अबो आन्सर्स आर करेक्ट, ऑल ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट, म्हणजे वरील सर्व उत्तरही बरोबर आहेत. ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर आहे. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन.
In perfect competition, the elasticity of demand for the product of a single firm is. आता काय आहे? पूर्ण स्पर्धेमध्ये एकाच फर्मच्या उत्पादनासाठी मागणीची लवचिकता कशी असेल? ओके, ऑप्शन्स आहेत इनफायनाइट, बिकॉज मेनी अदर फर्म्स प्रोड्यूस आयडेंटिकल प्रोडक्ट, झिरो बिकॉज मेनी अदर फर्म्स प्रोड्यूस आयडेंटिकल प्रोडक्ट्स, सी झिरो बिकॉज द फर्म प्रोड्युसेस अ युनिक प्रोडक्ट, अँड डी इनफायनाइट बिकॉज द फर्म प्रोड्युसेस अ युनिक प्रोडक्ट. पूर्ण स्पर्धेमध्ये एकाच फर्मच्या उत्पादनासाठी मागणीची लवचिकता कशी असेल? अमर्याद असते कारण इथे अनेक कंपन्या समान उत्पादने करतात. शून्य कारण अनेक कंपन्या एकसारखी उत्पादने तयार करतात. शून्य कारण फर्म एक द्वितीय उत्पादन तयार करते. आणि अनंत कारण एक फर्म एक अद्वितीय उत्पादन तयार करते. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इनफायनाइट. कारण अमर्याद का असणार आहे? कारण तेथे वस्तू ज्या आहेत त्या तयार होणार आहेत त्या एक समान आहेत, एक सारख्या आहेत, एक जिन्सी आहेत, म्हणून त्याची जी लवचिकता आहे ती इनफायनाइट असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्राइस ऑफ द गुड्स इज डिटरमाइंड ऍट द पॉइंट वेअर. आता इथे काय प्रश्न विचारलेले? वस्तूची किंमत अशा बिंदूवर निर्धारित केली जाते. कशी? पुन्हा एकदा डिमांड वरती प्रश्न आलाय. प्राइस अँड डिमांड मधला संबंध, म्हणून आपल्याला परत इथे एक ड्रॉ करायचा आहे कर्व, डिमांड कर्व. तर इथे वेगवेगळ्या बऱ्याच किमती आपल्याला दिसतात. ठीक आहे, या नगाला एवढी किंमत, या नगाला एवढी किंमत, पण ती निर्धारित कुठे होते किंवा त्याचा योग्य प्राइस कशी ठरवली जाते? तर ऑप्शन्स आहेत डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय, म्हणजे मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तेव्हा, किंवा मागणी ही पुरवठ्यापेक्षा कमी असेल तेव्हा, किंवा मागणी आणि पुरवठा या दोन्ही समान असतील तेव्हा, आणि डी नन ऑफ द अबोव. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी, मागणी आणि पुरवठा जेव्हा समान असेल तेव्हा त्या वस्तूची निर्धारित केली जाते. आपण एक ड्रॉ करून बघूया इथे कर्व कसा असणार आहे. ओके, असा कर्व असतो, इकडे प्राइस असते. ओके, आणि इकडे काय असते? क्वांटिटी असते. तर काय आपल्याला माहितीये, कमी किंमत असताना जास्त क्वांटिटी खरेदी केल्या जातात, आणि जेव्हा प्राइस वाढते तेव्हा त्याची मागणी जी आहे ती कमी होते. मग अशा वेळेला काय करणार आपण? जिथे मागणी आणि पुरवठा समान आहे, जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा आहे, म्हणजे ही जी समानतेची पातळी आपल्याला इथे मिळते आहे ती आपली वस्तूची किंमत निर्धारित करते. इथे जेवढी मागणी आहे तेवढीच किंमत पण असणार आहे. त्यावेळेस काय असणार आहे? ती जी प्राइस आहे ती फिक्स केली जाणार आहे. हे झालं मागणीचं वक्र. ठीक आहे, जेव्हा आता हा ही आपली डिमांड आहे आणि ही सप्लाय आहे, तर या दोन्हीला म्हणजे इकडे सप्लाय आणि डिमांड दोन्ही वेगवेगळे आहे. हा सप्लाय कर्व आहे म्हणजे पुरवठा वक्र, आणि हा आहे डिमांड कर्व मागणी वक्र. तर या प्राइसला म्हणजे या पॉइंटला जो प्राइस येणार आहे ती इथं मागणीची आपली प्राइस असणार आहे किंवा वस्तूची प्राइस असणार आहे. ओके, आता क्वेश्चन आहे टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट म्हणजे काय आहे. टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट कसा काढला जातो तो आपल्याला सांगायचा दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन्स आहेत टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल अपॉर्च्युनिटी कॉस्ट, टोटल रेव्हेन्यू मायनस अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, त्याच्यानंतर बी आहे मार्जिनल रिव्हेन्यू मायनस मार्जिनल कॉस्ट, म्हणजे मार्जिनल रिव्हेन्यू मायनस मार्जिनल कॉस्ट. त्याच्यानंतर टोटल रिव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल कॉस्ट, टोटल रिव्हेन्यू डिवायडेड बाय टोटल कॉस्ट. त्यानंतर मार्जिनल रिव्हेन्यू डिवायडेड बाय मार्जिनल कॉस्ट, मार्जिनल रिव्हेन्यू डिवायडेड बाय मार्जिनल कॉस्ट. तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन ए आहे, टोटल रिव्हेन्यू मायनस टोटल अपॉर्च्युनिटी कॉस्ट. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे एखादी वस्तू जेव्हा आपण सिलेक्ट करतो तर त्याच्या बदल्यामध्ये जर दुसरी वस्तू आपण सिलेक्ट केली असती त्याच्यामध्ये किती फायदा झाला असता, तर ते आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ दॅट कमोडिटी. ओके, एखाद्या फार्मरने डिसाईड केलं की त्याला फार्ममध्ये वीट लावायचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त फायदा त्याला एखादं दुसरं पीक घेतल्यानंतर झाला असता, तर ती होती त्याची अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके, तर टोटल रेव्हेन्यू मायनस अपॉर्च्युनिटी कॉस्ट जर काढलं तर आपल्याला काय मिळेल? टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट. हा एक फॉर्म्युला आहे टोटल इकॉनॉमिक प्रॉफिट काढण्याचा. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इफ यू हॅव फाउंड पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू ऑफ सेल्स अकाउंटेड फॉर बाय द फोर लार्जेस्ट फर्म इन द इंडस्ट्री, यू हॅव फाउंड द
जर तुम्हाला एखाद्या उद्योगातील चार सर्वात मोठ्या कंपन्यांद्वारे विक्रीच्या मूल्यांची टक्केवारी आढळली असेल तर तुम्हाला आढळले आहे. काय ऑप्शन्स आहेत? इलास्टिसिटी ऑफ सप्लाय व्हॅल्यू, हार्फिड आणि हार्शमन इंडेक्स, त्यानंतर इलास्टिसिटी ऑफ डिमांड व्हॅल्यू अँड फोर फर्म कॉन्सन्ट्रेशन रेशो. सिम्पली क्वेश्चन विचारलेला आहे की चार फर्म आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, उद्योग करतायत, विक्रीच्या मूल्यांची टक्केवारी आढळली आहे तुम्हाला वेगवेगळ्या चार कंपन्यांची, तर ते काय असणार आहे? चार फर्म एकाग्रता प्रमाण म्हणजे फोर फर्म कॉन्सन्ट्रेशन रेशियो. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. ही फिगर अबाउट पोर्ट्रेज अ टोटल रेव्हेन्यू कर्व फॉर परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह फर्म. कर्व ए इज स्ट्रेट बिकॉज द फर्म. त्यानंतर काय सांगितलेलं आहे? स्पर्धात्मक फर्मसाठी एकूण महसूल वक्र चित्रित करतो. वक्र ए सरळ आहे कारण का? ऑप्शन्स हॅज परफेक्ट इन्फॉर्मेशन, वॉन्ट्स टू मॅक्झिमाइज इट प्रॉफिट्स, इज अ प्राइस टेकर, फेसेस कॉन्स्टंट रिटर्न टू द स्केल. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे इज प्राइस टेकर. जी कॉम्पिटेटिव्ह आपली फर्म आहे परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह, ती प्राइस टेकर आहे इथे. त्याच्यामुळे हा जो कर्व असणार आहे आपला तो स्ट्रेट असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफरंट अबाउट परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. या दोन्हीमध्ये फरक काय आहे हे दिलेल्या ऑप्शन्स पैकी चॉईस करायचं आहे. ऑप्शन्स आहेत, फर्म्स इन मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन कम्पेअर्ड ऑन देअर प्रोडक्ट्स प्राइस एज वेल एज इट्स क्वालिटी अँड मार्केटिंग. तर हे आपल्याला मोनोपोलिस्टिकचं कॅरेक्टरिस्टिक दिसतं आहे, त्याच्यामुळे याला आपण रिझर्व मध्ये ठेवूया की हे आपलं करेक्ट आन्सर असू शकतं. बाकीचे ऑप्शन्स बघायचे आहेत. इन मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन एंट्री इन टू द इंडस्ट्री इज अनब्लॉक्ड. अनब्लॉक्ड असते का? नाही. परफेक्ट कॉम्पिटिशन हॅज अ लार्ज नंबर ऑफ इंडिपेंडेंटली ऍक्टिंग सेलर्स. इंडिपेंडेंटली ऍक्टिंग करतात का? हे नाही, त्यांना ग्रुपवरती काम करावं लागतं कारण इथे भरपूर सेलर्स असतात आणि भरपूर बायर्स सुद्धा असतात. ओनली फर्म्स इन मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन कॅन अर्न अन इकॉनॉमिक प्रॉफिट इन अ शॉर्ट रन. शॉर्ट टर्म मध्ये मोनोपोलिस्टिक फक्त मोनोपोलिस्टिक प्रॉफिट कमवू शकतात का? नाही. म्हणजे हे तीन ऑप्शन्स इथे आपले आउट झालेले आहेत या क्वेश्चन साठी. आणि करेक्ट आन्सर कुठले मिळाले आपल्याला? ऑप्शन ए. मक्तेदारी स्पर्धेतील कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत तसेच त्यांची गुणवत्ता आणि विपणन यावर स्पर्धा करतात, हे याचं करेक्ट आन्सर आहे. विच स्टेटमेंट इज करेक्ट, कोणतं विधान बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ओके, ऑप्शन्स आहेत, इन व्हेरी शॉर्ट पिरियड सप्लाय इज परफेक्टली इन इलास्टिक, प्राइस इज अफेक्टेड बाय बोथ डिमांड अँड कंडिशन्स. सप्लाय कर्व्स इलास्टिसिटी डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड. ओके, ऑप्शन सी, बोथ ए अँड बी अँड डी, नन ऑफ द अबोव. कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे बघूया. आता दोन स्टेटमेंट आहेत ए आणि बी, त्यातले एक ऑप्शन एकतर असणार आहे दोन्ही किंवा दोन्हीही नसणार आहेत, किंवा ऑप्शन ए किंवा बी असेल. ओके, ए मध्ये काय सांगितलंय? इन व्हेरी शॉर्ट पिरियड सप्लाय इज परफेक्टली इनइलास्टिक. सप्लाय जो आहे, पुरवठा जो आहे, तो छोट्या काळामध्ये पूर्ण अलौचिक असतो, म्हणजे तो बदलता नसतो. प्राइस इज अफेक्टेड बाय बोथ डिमांड कंडिशन्स. म्हणजे काय? प्राइस कशाने अफेक्ट होते? तर डिमांड म्हणजे मागणी जी आहे त्याच्याने अफेक्ट करत असते. म्हणजे हे स्टेटमेंट आपल्या इथे बरोबर आहे. सप्लाय कर्व इलास्टिसिटी डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड. सप्लाय कर्व जो आहे, वक्र जो आहे, त्याची लवचिकता ही टाइम पिरियडवरती अवलंबून असते. किती काळासाठी, शॉर्ट रन आहे की लॉंग रन, लॉंग टर्म आहे, यासाठी याच्यावरती डिपेंडंट असते. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा आपल्या इथे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन सी इथे आपलं करेक्ट असणार आहे. ऑप्शन ए आणि बी दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते इथे बरोबर आहेत. ओके, तर आपल्या इथे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघितलेले आहेत, त्याच्यावरचे वेगवेगळे कन्सेप्ट जे आहेत त्या बघितलेले आहेत. आता आपला हा आजचा लास्ट प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यावर सोडते. बऱ्यापैकी आपण पाच पार्टमध्ये सगळ्या या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत आणि त्यातून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यावर सोडते. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याच्यावरचं करेक्ट आन्सर द्यायचं आहे. ऑप्शन्स ए बी सी राईट न करता तुम्हाला करेक्ट ऑप्शन जे आहेत ते कमेंटमध्ये पूर्ण लिहायचं आहे. ओके, चला आजच्या सेशनमध्ये आपण आजचे कम्प्लीट एमसीक्यूज बघितलेले आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सवरचे. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला नेक्स्ट युनिटवरचे एमसीक्यूज बघायचे आहेत आणि आपले कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.